नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश, तुमचं सर्वांचं अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आजपासून तुम्हाला नागरिकशास्त्र हा विषय शिकवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या आधी आपण MPSC, UPSC किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांना ज्यावेळेस आपण सुरुवात करतो, त्यातला सर्वात महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे पॉलिटी. तर पॉलिटीला सुरुवात करण्याआधी आपल्याला बेसिक वाचन गरजेचं असतं. म्हणूनच आजपासून आपण नागरिकशास्त्र या विषयाला सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, विषयाला सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो की आपला जो अभ्यास मित्र ॲप आहे तो तुम्ही डाउनलोड करा, कारण की येत्या 2022 राज्यसेवेच्या परीक्षेसाठी आपण नवीन बॅचेस चालू केलेले आहेत, त्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. तसेच जर तुम्ही आपलं टेलिग्राम ID जॉईन केलं नसेल तर तुम्ही अभ्यास मित्र या नावाने आपलं टेलिग्राम ID आहे ते तुम्ही जॉईन करा. तसेच आपलं यूट्यूब जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अभ्यास मित्र या नावाने आपलं यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा व तुम्ही शेअरसुद्धा करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नागरिकशास्त्र या विषयाकडे वळूया. तर नागरिकशास्त्र या विषयाकडे वळण्याआधी आपल्याला इयत्ता 6वीचं जे पुस्तक आहे नागरिकशास्त्राचं, ते आजपासून आपण सुरू करणार आहोत. इयत्ता 6वीच्या पुस्तकाला सर्वात आधी ज्यावेळेस आपण इयत्ता 6वीचं नागरिकशास्त्राचं पुस्तक उघडतो, त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिल्या पानावर भारताचे संविधान असं दिलेलं दिसतं. भारताचे संविधान असं लिहिलेलं दिसतं, त्यामध्ये आपल्याला आपल्या मूलभूत कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. तर भारताच्या संविधानमधले भाग 4 क ह्याच्यामधला अनुच्छेद 51 क ह्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण 6वीचं पुस्तक शिकतो त्यावेळेस आपल्याला भारताचे संविधानमधले मूलभूत कर्तव्याची जाणीव का बरं करून दिली असेल, कारण की ज्याप्रमाणे आपल्याला आपला देश म्हणजेच देश आपल्यासाठी काहीतरी करतो, तसंच आपणही आपल्या देशाचे काहीतरी देणे लागतो याची जाणीव करून देण्यासाठी मूलभूत कर्तव्ये आपल्या भारतीय संविधाना घटनेत आपल्याला नमूद केलेली आढळतात. ती अनुच्छेद 51 क मध्ये आपल्याला आढळून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस मूलभूत कर्तव्ये ह्याचे 11 पॉईंट इथं दिलेले आहेत, तुम्ही हे पाहू शकता. तर सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे ते म्हणजे प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे, म्हणजेच भारताची जी घटना आहे तिचं पालन करणं, त्या संविधान घटनेचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते आपलं कर्तव्य आहे व आपण त्याचा आदर नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. का? कारण की त्याच घटनेवर आज आपला देश चालू आहे व त्याच घटनेवर आपण देखील, आपल्याला देखील काहीतरी हक्क, आपल्याला देखील काहीतरी कर्तव्य हे त्या घटनेने दिलेली आहेत. तसंच संविधानातील आदर्शांचा, म्हणजे जी संविधानातील जे आदर्श आहेत, जी राष्ट्रध्वज आहेत व जे राष्ट्रगीताचा आदर करावा, म्हणजे संविधानातील जे आदर्श आहेत आपल्या देशाच्या, म्हणजे आपल्या तिरंग्याचा व आपल्या राष्ट्रगीताचा आपण आदर नेहमी केला पाहिजे. कारण की जर आपण आदर नाही केला तर इतरही देश आपल्या देशाचा आदर करणार नाहीत. आणि आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर करणं तर हे आपलं कर्तव्यच बनतं. त्याचा कुठल्याही ठिकाणी कधीही गैरवापर न केला पाहिजे व आपल्या राष्ट्रगीताचा देखील तसाच आपण मान देखील राखला पाहिजे. जर तसंच आपण पहिल्या पॉईंटवरनं दुसऱ्या पॉईंटवर ज्यावेळेस वळतो, त्यावेळेस आपल्याला ज्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्यांचा आपल्याला उल्लेख केलेला दिसतो. तो असा की स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे. प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे, म्हणजे ज्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य चळवळीसाठी जी प्रेरणा दिली त्यांचा आदर्शांचा आपण नेहमी, आदर्श आपल्या डोळ्यासमोर नेहमी ठेवले पाहिजे. तसंच जिथून तिसऱ्या पॉईंटकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडता सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. म्हणजे भारत जो हा देश आहे तो सार्वभौमत्व देश आहे. ह्याच्यात अनेक जाती, अनेक भाषा, अनेक वंशांचे लोक आपल्याला आढळून येतात, पण तीच आपली एकता आहे व तीच आपली अखंडता आहे. तर हे टिकवून ठेवण्यासाठी आपलं कायम प्रयत्नशील आपण असावे. तसंच आपल्या देशाचे रक्षण करावे व देशाची सेवा करावी. आपल्या देशाचे रक्षण करावे म्हणजे काय, की केवळ सैनिकांनी किंवा पोलिसांनी आपल्या देशाचे रक्षण करावे असं नव्हे, आपण देखील आपल्या देशाचे रक्षण करणं गरजेचं आहे. कारण की सैनिक सुद्धा आपल्या शांततेसाठी तिथे बॉर्डरवर लढत असतो, तर आपण सुद्धा देखील इथे राहून देशाचे रक्षण करणं हे कर्तव्याचे काम आहे. कारण की या देशाने आपल्याला इथे राहण्याची संधी दिलेली आहे, इथे आपण ते
त्याच्यावर राहतो म्हणून त्याचे देशाचे रक्षण करणे व देशाची सेवा करावी असा आपल्याला आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये आपल्या देशाबद्दल त्यांनी जाणीव करून दिलेली आहे. तसं पुढे जाऊन आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस सर्व प्रकारचे भेद विसरून म्हणजेच सगळे भेद विसरायचे, कुठल्याच प्रकारचा भेद आपल्या डोक्यात ठेवायचा नाही. तर का नाही ठेवायचा? तर सगळे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुभावाची भावना जोपासावी. असं का म्हणलं बरं असेल? कारण की भारत हा देश आहे, इथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आढळतात, वेगवेगळ्या प्रांतातील लोक आपल्याला येथे आढळतात. म्हणून जी एकोपा आहे, भारताची युनिक अशी जी ओळख आहे, ती आपल्याला येथे आढळून येते. कारण की त्याच्यातला जो एकोपा व त्याच्यातलं जे बंधुभावाची जी भावना आहे ती जोपासायला आपलं गरजेचं आहे. कारण की त्यातनंच भारत जो देश आहे तो टिकून राहील. तसंच स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. म्हणजे कुठल्याही स्त्रीला लाज वाटेल अशी आपण कृत्य करू नयेत, किंवा कुठल्याही स्त्रीला आपण तिचा मान खाली जाईल असं तिला करू नये व तिचा कायम आदर करावा. म्हणजे ती कोणतीही स्त्री असो, कशीही असो, पण तिचा आदर करणं हे आपल्याला आपलं मूलभूत कर्तव्य आहे व तिची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे याची आपल्याला ह्यामध्ये ओळख करून दिलेली आहे. तसंच आपल्या संमिश्र संस्कृतीचा वारशाचे जतन करणे आहे. म्हणजे आपली जी संस्कृती आहे, भारत देशाची जी रूढी परंपरा, ज्या चालीरीती ज्या चालू आहेत, त्यांचा कायम वारसाचे आपण जतन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपले परंपरा सोडून आपण वागणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि ते संस्कृतीला आपण नेहमी पुढं नेणं हे गरजेचं आहे. कारण की हे भारत देशाचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. कारण की भारत देशाची संस्कृती ही संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण मूलभूत कर्तव्य पाहतो त्यामध्ये आपल्याला आपल्या नैसर्गिक पर्यावरणाचे सुद्धा आपल्याला जाणीव करून दिले जाते. तर यामध्ये असं सांगितलं जातं की नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे व सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. म्हणजे सजीव जी प्राणी आहेत, म्हणजे आपल्याला आता उदाहरणार्थ आपल्याला रस्त्यात कुत्रा वगैरे दिसला किंवा मांजर वगैरे दिसली, आपल्याला सगळ्यात आधी कुत्रा दिसला तर आपण सगळ्यात आधी त्याला दगडच मारतो. कदाचित काही जण मारतही नसतील, पण भरपूर जण तर दगड मारतातच काही झालं तरी, तो चावल या भीतीने. परंतु तसं न करता त्या सजीव प्राण्यांबद्दल आपण दयाबुद्धी बाळगली पाहिजे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. ज्यावेळेस आपण पुढे पुढे शिकत जातो त्यावेळेस आपल्याला असं सांगितलं जातं की वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासावृद्धी अंगी बाळगावी. असं का बरं सांगितलं असेल? कारण की वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि जिज्ञासावृत्ती यातून मानवाचा विकास, नुसता मानवाचा विकास न होता तर संपूर्ण देशाचा विकास होत असतो. संपूर्ण देशाला याची गरज असते, भारत देशाला सुद्धा याची गरज आहे. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि जिज्ञासावृत्ती अंगी बाळगली पाहिजे. तसंच सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. सार्वजनिक जी मालमत्ता आहे तिचं जतन करून ठेवणं हे सुद्धा आपलं मूलभूत कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे हिंसेचा त्याग करावा. म्हणजे कोणावरही राग करू नये, कोणालाही राग धरू नये किंवा कोणावरही चिडू नये आणि हिंसेचा त्याग करून माणसाने चालावे अशी आपली मूलभूत कर्तव्य आहेत. त्याचप्रमाणे देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काय? तर आपण ज्यावेळेस आपल्या देशाला, म्हणजे भारत देश आता सध्याला ज्या आधुनिकीकरणाकडे तो वळत आहे, ज्या आधुनिकीकरणातून तो चालत आहे, त्याला आपण व्यक्तिगत व सामूहिक सुद्धा हातभार लावणं गरजेचं आहे. ज्यातून तो आणखीन चांगल्या रीतीने, आणखीन चांगल्या गोष्टींमध्ये तो प्रगती करू शकतो व अनेक देशांच्या समोर जाऊन आपली एक लेवल सेट करू शकतो. म्हणजे उच्च पातळी तो गाठण्याचा प्रयत्न करू शकतो. हे केवळ कधी शक्य आहे? ते म्हणजे आपल्या व्यक्तिगत व सामूहिक कार्यामुळे ते शक्य आहे. म्हणूनच आपला भारत देशाला आपण पुढे नेऊ शकतो. तसंच विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची गरज आहे. तर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची गरज असल्यामुळे आपल्याला आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये असं सांगितलं गेलंय की 6 ते 18 वयोगटातील आपल्या पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. का? कारण की ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी बालवयात असतो त्यावेळेस तेव्हा त्याच्या शिक्षणाची ज्यावेळेस त्याच्यावर जडणघडण होते, ज्यावेळेस त्याच्या बुद्धीवर एक आकार गिरावला जातो, त्यावेळेस त्याची जी डेव्हलपमेंट आहे, त्याची जी
चांगल्या रीतीची जी डेव्हलपमेंट आहे त्याच्या बुद्धीवरचा जो परिणाम आहे तो चांगल्या गोष्टींमध्ये घडतो व त्याला या सर्व मूलभूत कर्तव्याची हळूहळू जाणीव होत जाते. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस शाळेत असताना इयत्ता 6वी ते 14 वयोगटातील मुलांवर ज्यावेळेस या प्रकारचं ज्ञान दिलं जातं त्यावेळेस त्यांच्या बुद्धीवर अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. म्हणजे त्याला ज्यावेळेस तो शाळेत जातो त्यावेळेस त्याला त्याच्या राष्ट्रध्वजाचा व राष्ट्रगीताचा आदर करणं शिकवतात. म्हणून शिक्षण हे महत्त्वाचं आहे. तसं दुसरा पॉइंट स्वातंत्र्याबद्दलच्या म्हणजे जे आदर्श स्वातंत्र्य चळवळीत जे लोक होते त्यांचा देखील आपल्या शिक्षणामध्ये उल्लेख केला जातो. म्हणून त्याची अजून मूलभूत कर्तव्ये ही चांगली होतात. त्याचप्रमाणे त्याची जी ज्यावेळेस तो शाळेत शिकत असतो त्यावेळेस त्याच्यातली एकता त्याच्यातलं जे सार्वभौमत्व आहे ते एकमेकांना टिकून राहतं. कारण की अनेक प्रकारचे विद्यार्थी अनेक जाती धर्माचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला आलेले असतात म्हणून त्याला या गोष्टीची सुद्धा जाणीव असते. तसेच आपल्या देशाचे रक्षण करण्याचे म्हणजे शाळेमध्ये जे उपक्रम असतात म्हणजे उदाहरणार्थ NCC असो किंवा स्काउट गाईड असो याच्यातनी त्याला आपल्या देशाचे रक्षण करण्याची आपल्याला त्याच्यातनं माहिती मिळत असते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तो शिकत असतो त्यावेळेस त्याला कुठलाही भेदभाव करायला शिकवलं जात नाही. तसेच त्याला स्त्रियांचा नेहमी आदर करायला शिकवलं जातं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संमिश्र संस्कृतीचा आपली जी संस्कृती आहे त्याचा देखील त्याला आपल्या शिकवलं जातं. त्याचप्रमाणे निसर्गाचे पर्यावरणाचे जतन कसे करायचे असते सजीवांवर दयाबुद्धी कशी दाखवायची असते हे सुद्धा आपल्या शिक्षणात शिकवलं जातं. त्याचप्रमाणे त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद जिज्ञासू वृत्ती अंगी कशी बाळगावी याची देखील त्याला जाणीव करून दिली जाते. या सगळ्या तसेच हिंसा कोणावर केली नाही पाहिजे याचा सुद्धा त्यांना शिकवलं जातं. म्हणून शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण मूलभूत कर्तव्यांमध्ये हे 11 पॉईंट शिकतो तर त्यातला सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे शिक्षण. कारण की जर माणूस शिकला तर मानवाला ज्यावेळेस तो शिकतो त्यावेळेस त्याला या 11 मूलभूत कर्तव्याची जाणीव सहजासहजी व आपोआप होत जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण मूलभूत कर्तव्य पाहिले. तसंच आता ज्यावेळेस आपण नागरिकशास्त्राच्या विषयाला सुरुवात करतो त्यातला जो इयत्ता 6वीचा धडा आहे तो आहे आपले समाज जीवन. आता आपले समाज जीवन हा धडा कशामुळे घेतला असेल का घेतला असेल हे आपण पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की मानव हा अनेक उत्क्रांतीनंतर आत्तापर्यंत घडत आलेला आहे. म्हणजे मानव हा भटकंती करत असलेला एक प्राणी होता जो अनेक वर्षानुवर्ष इकडे तिकडे फिरत असलेला. मग त्याला अचानक समाजाची गरज का लागली असेल कशामुळे लागली असेल हे आपण या पाठातनं शिकणार आहोत. तर या पाठाला सुरुवात करताना सर्वात आधी की मानव हा आधुनिकतेने म्हणजे परंपरेने काळानुसार तो बदलत गेलेला आहे. म्हणजे जसा तो आधी भटकंती करत हिंडत होता तो आता कुठेतरी येऊन स्थिर थांबलेला आहे. आता कुठेतरी येऊन तो समाजशील झालेला प्राणी आपल्याला पाहायला मिळतो. तसंच या धड्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की माणसाला समाजाची गरज का वाटली. माणसाला समाजाची गरज का वाटली कशामुळे वाटली आणि त्याला त्याची गरज काय होती की त्यांनी समाज निर्माण केला. तर याचं कारण म्हणजे तर माणूस हा आधीपासून भटकंती करत असल्यामुळे त्याला कुठेतरी वाटलं की आता आपण स्थिर राहावं. म्हणजेच काय की व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. म्हणजे काय तर कुठेतरी थांबायचं स्थिर विकासासाठी. जेव्हा मानवाचा स्वतःचा विकास घडवायचा असतो तेव्हा स्थिर व सुरक्षित समूह जीवन म्हणजे काय तर ज्यावेळेस तो समूहासोबत असेल ज्यावेळेस तो समूहासोबत असेल त्यावेळेस त्याला सुरक्षित समूह जीवन आवश्यक भेटेल. म्हणून तर समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्यानंतर तो संघटित राहू लागला. म्हणजे ज्यावेळेस मानवाला आधी मानव भटकंती करत असल्यामुळे ज्यावेळेस त्याला समूहात संघटित
समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्यावर तो संघटित राहायला सुरू झाला. मग ज्यावेळेस मानव संघटित होतो, ज्यावेळेस अनेक संघ तयार होतात, ज्यावेळेस माणूस एकत्र राहायला तयार होतो किंवा कुठलाही समाज निर्माण होतो, तर त्यावेळेस त्याच्या दैनंदिन व्यवहारात काहीतरी बदल घडत असतात. म्हणजे आपण उदाहरणार्थ एखादा मित्रमैत्रिणीचा आपला ग्रुप घेऊयात, तेव्हा आपण एखाद्या ग्रुपमध्ये जेव्हा राहायला लागतो, जेव्हा आपण एकमेकांसोबत राहतो, त्यावेळेस दैनंदिन व्यवहार हे घडत असतात. दैनंदिन व्यवहार घडत असल्यामुळे काय होतं, नियमांची गरज भासू लागते. ज्यावेळेस नियमांची आपल्याला गरज भासू लागते, तर त्यावेळेस त्यातनं रूढी परंपरा नीतिमूल्ये नियमे कायदे हे तयार होत राहतात. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण एखाद्या ग्रुपमध्ये राहतो, तर एखाद्या मित्रमैत्रिणींचा ज्यावेळेस ग्रुप असतो त्यावेळेस आपण उठतो बसतो, पण जसजशी मैत्री ही घट्ट निर्माण होत जाते, जसजसा तो ग्रुप घट्ट बनत जातो, त्यावेळेस त्यातून त्याची नियमावली तयार होत असते. म्हणजे उदाहरणार्थ उद्या समजा सगळ्यांनी ठरवलं की एक सारखे कपडे घालायचे, हा काय झाला, तर हा एक प्रकारचा नियम झाला. उद्या तीच पुढे जाऊन ती परंपरा चालू होते, पुढे जाऊन तीच रूढी बनते, तीच नीतिमूल्य बनतात. म्हणजेच काय की ज्यावेळेस समाज तयार होतो, ज्यावेळेस समाज बनत असतो, त्यातून दैनंदिन व्यवहार असतात आणि त्या दैनंदिन व्यवहाराला नियमांची गरज असते. आणि हे जेव्हा नियम बनत असतात, त्या नियमातून रूढी परंपरा नीतिमूल्य ह्या गोष्टींना सुरुवात होत असते. तसंच विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो पॉईंट आहे, म्हणजेच तुम्हाला समजलं असेल की माणसाला समाजाची गरज का वाटली, तर थोडक्यात सांगायची गोष्ट म्हणजे की त्याला ज्यावेळेस सुरक्षिततेची गरज वाटू लागली, म्हणजे ज्यावेळेस तो भटकंती करत होता त्यावेळेस त्याला सुरक्षितता मिळत नव्हती, तो एकटा होता, पण ज्यावेळेस तो समाजासोबत राहायला शिकला, ज्यावेळेस तो समाजात एकत्र राहायला शिकला, त्यावेळेस त्याला त्याची सुरक्षितता जाणीव झाली व तो संघटित राहू लागला. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे माणसातील समाजशीलता. आता आपण समाजाची गरज पाहिली, तर आता समाजशीलताबद्दल त्याला काय वाटतं, तर माणूस हा मूळतः, म्हणजे माणसाचा मूळतः स्वभावच समाजशील आहे, म्हणजेच तो मूळतः समाजशील आहे, तर त्याच्या स्वभावातच समाजशील आहे. म्हणजेच तो सगळ्यांसोबत राहणे ही केवळ आनंदाची बाब नसून तर ती गरज आहे. म्हणजे ज्यावेळेस त्याला जाणवलं की सगळ्यांसोबत राहिल्याने ही केवळ आनंदाची गोष्ट नाहीये, म्हणजे मानवाला ज्यावेळेस सगळ्यांसोबत तो असतो, म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या कुटुंबासोबत घरात राहतो त्यावेळेस आपल्याला आनंद वाटतो, पण अशाच एखाद्या वेळेस आपण जर समजा घरात लाईट गेली आणि आपण एकटेच असू त्यावेळेस आपल्याला भीती वाटते, पण जर सगळे सोबत असेल त्यावेळेस आपल्याला ती गरज असते. म्हणजे ज्यावेळेस कोणी आपल्यासोबत नसतं त्यावेळेस आपल्याला भीती वाटत असते, परंतु ज्यावेळेस आपल्यासोबत कोणीतरी एखादा जरी व्यक्ती असला किंवा एक दोन व्यक्ती जरी असले त्यावेळेस ती आपली काय असते, गरज असते. त्यातून आपली भीतीसुद्धा माणसाची मरत असते. म्हणूनच माणूस हा स्वभावतः समाजशील आहे, म्हणजे त्याला आपोआप त्याची जी जडणघडण आहे त्याला समाजासोबत राहण्याची सवय असते, तो समाजासोबत आपोआप राहायला सुरुवात करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या केवळ शारीरिक गरजा पूर्ण करतात. शारीरिक गरजा केवळ पूर्ण करून मानवाची गरज ही भागत नसते, तर मानवाला भावनिक गरज देखील महत्वाची असते. तर ती कशी, उदाहरणार्थ कुटुंब मित्र मैत्रिणी यांचा सहवास आवडतो, यातून काय दिसते, त्याची समाजशीलता दिसत असते. म्हणजे कसं, तर उदाहरणार्थ आता आपण ज्यावेळेस कुटुंबात राहतो, तर कुटुंबात आपल्याला काहीतरी फिलिंग्स किंवा काहीतरी भावना आपल्या आई वडिलांपर्यंत आपल्या भावापर्यंत आपल्याला शेअर करायच्या असतात, किंवा उद्या आपल्याला दुखापत झाली तर त्याच्याबद्दल कोणाला तरी कुठल्या तरी व्यक्तीला सांगायचं असतं. त्या सांगण्याने आपलं काय होतं, मन मोकळं होतं. आपलं मन मोकळं झाल्याने काय होतं, तर आपल्यातलं जे घबराटपणा असतो, जो घाबरणेपणा असतो, तो आपला निघून जातो. त्यातून काय होतं, तर माणसाच्या समाजशीलताही दिसत असते. म्हणजे तो किती समाजशील आहे, त्याला समाजाची किती गरज आहे, त्यातला माणूस कसा आहे हे देखील यातनं समजत असतं. म्हणजे केवळ अन्न वस्त्र निवारा ह्याच्यावरनंच सगळं चालतं असं नाही, तर माणसाला भावनिक गरज सुद्धा असते, आणि ती भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी आजूबाजूचा समाज, म्हणजेच कुटुंब मित्र मैत्रिणी तसाच समाज इत्यादी गट इत्यादी घटना यांची देखील सुद्धा मानवाला गरज असते.
तर मूलभूत गरज काय आहे मानवाची तर अन्न वस्त्र निवारा शिक्षण व आरोग्य या काय झाल्या या पाच गोष्टी मानवाच्या मूलभूत गरजा झाल्या पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केला का आता हे अन्न तयार करायचे किंवा हे वस्त्र तयार करायचे किंवा एखादा निवारा तयार करायचा आता उदाहरणार्थ घेऊ आपण की हे अन्न तयार करायचे हा अन्न जेव्हा तयार करतो केवळ एकटा शेतकरी तयार करतो का तर नाही शेतकरी ज्यावेळेस जमीन लागवडीखाली आणायचा प्रयत्न करतो त्यावेळेस देखील त्याला अनेक वस्तूंचा अनेक गरजांची पूर्तता करण्यासाठी देखील माणसांची गरज लागते म्हणजे ते अन्न शेतीमध्ये लावण्यापासून ते आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यापर्यंत अनेक माणसांचा हातभार हा लागलेलाच असतो उदाहरणार्थ आता मी अजून एक उदाहरण सांगतो की तुम्हाला आता हा जो बोर्ड आहे हा बोर्ड आहे हा बोर्ड बनवण्यासाठी सगळ्यात आधी लाकूड लागलं असेल ते लाकूड कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माणसांची गरज लागली असेल त्या कारखान्यात बनवण्यासाठी सुद्धा मशिनींची गरज लागली असेल त्या मशिनी बनवण्यासाठी सुद्धा मानवाची गरज लागली असेल हा बोर्ड तिथून दुकानापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा मानवाची गरज लागली आणि त्या दुकानापासून ते थेट इथपर्यंत आणण्यासाठी सुद्धा मानवाची गरज लागली तर केवळ हे एका व्यक्तीचं काम नसतं तर याला अनेक व्यक्तींची अनेक गोष्टींची अनेक घडामोडींची गरज असते म्हणजेच काय यातून समाज हा घडत असतो आणि समाजशीलता ही दिसत असते म्हणजेच काय की समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते समाजात काय होतं तर मूलभूत गरजांची पूर्तता होते सुरक्षितता कौतुक प्रशंसा आधार सर्व एकमेकांवर अवलंबून आहेत तर सर्व एकमेकांवर अवलंबून आहेत म्हणजे कसं आता उद्या आपल्याला कुठल्याही गोष्टीची सुरक्षितता म्हणजे आपण जरी घरात झोपलेलो असो तरी रात्री पोलीस पहारा देत असतात उदाहरणार्थ सैनिक बॉर्डरवर आपली रक्षा करत असतात त्यावेळेस सुद्धा आपल्याला काय असते सुरक्षिततेची गरज असते पण आपण ती सुरक्षितता कोणावर अवलंबून आहोत तर सैनिकांवर व पोलिसांवर अवलंबून आहोत तसंच कौतुक प्रशंसा म्हणजे काय उद्या समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही चांगले कपडे घालून गेलात उद्या तुम्ही चांगले कपडे घालून गेलात किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी चांगलं असं भाषण केलं तर तुम्ही त्या गोष्टी केल्यात तुम्ही त्या गोष्टी दाखवल्यात पण त्याची जर तुम्हाला कोणी कौतुक केलं नाही किंवा तुमची जर कोणी प्रशंसा केली नाही तर तुम्हाला ते पुन्हा करण्याची तुमच्यात एक स्फूर्ती येत नाही जर तुम्हाला जर समाजच नसता जर तुम्ही एकटेच असते त्यावेळेस तुमचं कोणीच कौतुक केलं नसतं किंवा तुमच्या कुठल्याच गोष्टीला प्रशंसा मिळाली नसते किंवा कुठल्याच गोष्टीला वाव मिळाली नसते त्यावेळेस तुम्ही तुमची जी कलागुण आहेत ती कुठेतरी कमी पडायला सुरुवात होतात त्यावेळेस तुम्ही कुठेतरी माघार घ्यायला सुरुवात करतात तर त्यावेळेस कसं तर मानवाचे जे जीवन आहे ते परस्परावलंबी आहे म्हणजे माणूस हा परस्परावलंबी आहे माणूस केवळ एक स्वतःच्या जीवावर सर्वच काही करू शकतो असं नाही तर त्याला अनेक गोष्टींची अनेक व्यक्तींची अनेक घडामोडींची त्याला गरज असते साथ असते तेव्हा तो उभारात असतो म्हणजेच काय परस्परावलंबी तो आहे म्हणजे उदाहरणार्थ एखादी गोष्ट मला घ्यायची झाली तर ती गोष्ट मी घरात बनवू नाही शकत पण मी जर जाऊन ती गोष्ट विकत घेऊन आलो त्या माणसाकडून त्या व्यक्तीकडून तर साहजिक आहे मी त्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीवर अवलंबून आहे म्हणजेच समजा मला एखादा कपडा घ्यायचा झाला तर ते कपडे जरी घ्यायचे जरी झाले तरी मी जाऊन त्या थेट व्यक्तीकडनं कपडे घेऊन येणार म्हणजे मी काय झालो तर मी साहजिकच त्या व्यक्तीच्या अवलंबून झालो अशा अनेक गोष्टी घडत असतात म्हणजेच काय ज्या मूलभूत गरजा आहेत त्या देखील काय असतात तर त्या समाजात मूलभूत गरजांची पूर्तता ही होत असते तर विद्यार्थी मित्रांनो तिसरा जो आपला पॉइंट आहे तो म्हणजे आपला विकास आता आपला विकास कसा होतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपला विकास तर प्रत्येक व्यक्तीत निसर्गतः गुण असतात म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की प्रत्येक व्यक्तीत काही ना काहीतरी गुण हे असतातच ते जन्मजातच असतात तर जन्मजात असल्यामुळे सुद्धा तरी ते काय असतात सुप्त अवस्थेत असतात काय असतात सुप्त अवस्थेत आता सुप्त अवस्थेत असल्यामुळे त्याची उकल ही लवकर होत नसते त्याची जाणीव त्या व्यक्तीला ही लवकर होत नसते
आता ज्यावेळेस आपण लहान असतो उदाहरणार्थ भाषा घेऊयात आपण भाषा हे जर घेतलं तर उदाहरणार्थ भाषा जर घेतली आपण ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस आपल्या घरात आपण जसजसं वाढत जातो तसतसं आपण प्रथम आपली भाषा शिकतो जी घरात बोलली जाते मग ती कोणतीही असो मराठी हिंदी इंग्लिश उर्दू कन्नडी कुठलीही भाषा असो जी आपली मातृभाषा असेल सर्वात प्रथम माणूस तीच शिकत असतो पण ती शिकण्यासाठी देखील आपल्याला कुटुंबाची गरज असते आपण स्वतःच आपोआप बोलायला लागतो असं होत नाही ज्यावेळेस आपल्या कानावर ते शब्द पडतात त्यावेळेस आपण बोलतो म्हणजे साहजिक काय होतं की आपलं कुटुंब कुटुंब देखील काय आहे तर तो आपला एक प्रकारे समाज आहे आपली सुरुवात ही तिथून होत असते तिथून होत असताना आपण सर्वात पहिलं की भाषा शिकतो ज्यावेळेस ती भाषा शिकतो ती आपली मातृभाषा असते आणि ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतो तर आजूबाजूला अनेक प्रकारचे विविध जाती धर्माचे लोक आपल्याला पाहायला मिळतात तर विविध जाती धर्माचे ज्यावेळेस लोक आपण बघतो त्यावेळेस ते लोक वेगवेगळी भाषा बोलत असतात तर वेगवेगळी भाषा बोलत असल्याने उद्या आपण त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्यासोबत उठलो बसलो तर आपल्याला सुद्धा त्या भाषेची जाणीव होत असते हळूहळू ती भाषा आपल्याला समजू लागते आणि कालांतराने आपण ती भाषा बोलायला शिकतो म्हणजेच काय झालं तर मानवाचा विकास हा जरी स्वतः नसता स्वतःच्या जरी गुणात असला म्हणजे स्वतःच जरी असला पण त्याची खऱ्या अर्थाने जाणीव कोण करून देतो तो म्हणजे समाज करून देतो म्हणजे तुम्ही घरातला जरी कुटुंबातला जरी उदाहरण आपण पाहिलं तरी त्याची जाणीव कोणी करून दिलेली असते समाजाने करून दिलेली असते तसंच स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असते मानवात स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असते म्हणजे उदाहरणार्थ उद्या तुम्हाला निबंध लिहायला दिला तर तुम्ही एक एक्झाम्पल घ्या की निबंध तुम्हाला लिहायला दिला तर दोन विद्यार्थ्यांना एकच विषय दिला की माझा शेतकरी हा विषय जरी दोन्ही विद्यार्थ्यांना दिला तरी आपल्याला हे बघायला मिळेल की दोन्ही निबंध हे वेगवेगळे असतात एकसारखे नसतात तर का तर प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते म्हणजेच प्रत्येकाला स्वतंत्र बुद्धी असते स्वतंत्र भावनिक गोष्टी असतात आणि प्रत्येकजण स्वतंत्र विचार करून तो आपल्या कागदात उतरवायला तयार झालेला असतो तर त्यातून काय होत असतं तर त्यातून भावनिक दृष्टिकोन वेगवेगळा असतो म्हणजेच काय ज्यावेळेस तो त्याचे मनातल्या भावना त्याच्या डोक्यातले विचार ज्यावेळेस तो त्या कागदावर उतरवतो त्यावेळेस त्याच्या कुठंतरी भावनिक गोष्टी असतात आणि तो त्या कागदावर उतरवत असतो म्हणजेच काय तर ती व्यक्ती ती व्यक्त करण्याची संधी आता ते व्यक्त करण्याची संधी कोण देतं तर समाज देत असतं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपल्या भावना आपली कुठली तरी गोष्ट आपल्याला एखाद्याला सांगायची झाली किंवा जो निबंध आपल्याला सांगायचा झाला तर त्याची संधी आपल्याला कोण देत असतं तर ती समाज देत असतो म्हणजेच काय तर इथं सुद्धा आपल्याला हे लक्षात येतं की समाज हा किती महत्त्वाचा आहे म्हणजे समाजाशिवाय मानवाचा विकास देखील शक्य नाही म्हणजे जितक्या प्रमाणात मानवाचा विकास पटपटीने होतो तसाच तो त्याच्या समाजावर सुद्धा अवलंबून असतो तसंच माणसातील कलागुणांचा विकास देखील समाजामुळे होतो म्हणजेच काय उद्या एखाद्याला चांगला चित्रकला येत असेल उद्या एखाद्याला चांगलं गाणं येत असेल किंवा एखाद्याला चांगला डान्स येत असेल तर ते करण्यासाठी देखील काय असतं तर समाजाची गरज असते म्हणजे त्याची जाणीव करून देण्यासाठी त्याला त्याच्या कलागुणांचा आदर करण्यासाठी त्याला वाहवा करण्यासाठी देखील समाजाची गरज असते उद्या एखादा चांगला चित्रकार चित्र काढतो म्हणून त्याला आपण समजा एखाद्याने त्याला त्याची वाहवा केलीच नाही किंवा त्याने त्याचं चित्र कोणाला दाखवलंच नाही तो गुपित ठेवत गेला तर त्याला त्याचं यश मिळत नाही पण एखाद्याने जर दाखवलं की हा हे चित्र मी काढलेलं आहे तर मग त्याच्यावर अनेक जण त्याला वाहवा म्हणतात त्याला अजून स्फूर्ती मिळते त्याला त्याच्या कलागुणांना ज्यावेळेस वाहवा मिळतो त्यावेळेस तो आणखीन त्याच्यापेक्षा उत्कृष्ट आणि उत्तम दर्जाचा करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजेच यातून आपल्याला कळतं की आपला विकास ज्यावेळेस असतो तो केवळ स्वतःवर नव्हे तर समाजावर देखील तेवढ्याच प्रमाणात अवलंबून असतो मग तो कलागुणांचा असो आपल्या भावनिक विचारांचा असो किंवा वैयक्तिक गोष्टींचा असो तो देखील आपल्या समाजावर अवलंबून आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण समाज म्हणजे काय आपल्या ह्या धड्याचा शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे समाज म्हणजे काय आता तर सर्वात पहिला जो पॉईंट आहे समाज म्हणायचं कशाला म्हणजे समाज म्हणजे काय तर आता समाजात कोणकोणते घटक असतात तर ज्यावेळेस समाज हा असतो त्यात स्त्री पुरुष प्रौढ वृद्ध लहान मुले मुली
तसंच अनेक गट, अनेक संघटना, अनेक गोष्टी या सर्वांचा समावेश होतो. तसंच परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, देवाणघेवाण यांचाही समावेश हा समावेश हा होत असतो समाजाच्या घडामोडींमध्ये. तसंच आता ज्यावेळेस समाज हा निर्माण होत असतो त्यावेळेस आपलं कुटुंब देखील हे सुद्धा एक समाजाचा भाग असतो किंवा आपलं कुटुंब देखील हे सुद्धा एक समाज असतो. तसंच माणसांची गर्दी म्हणजे समाज नाही. आता समाज म्हणायचं कशाला, तर माणसांची गर्दी म्हणजे समाज नाही तर काही समाज उद्दिष्टे साधण्यासाठी, काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. म्हणजे नुसती गर्दी झाली म्हणजे आपण भाजी मंडईत गेलो म्हणजे ते काय गर्दी झाली म्हणून म्हणजे ते काय समाज तयार झाला, असं नाही. तर ज्यावेळेस आपल्याला एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, कुठलं उद्दिष्ट, तर समान उद्दिष्ट, ज्यावेळेस समान उद्दिष्ट आपल्याला साध्य करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात, म्हणजे आता तुम्ही उदाहरणार्थ पाहिलं असेल की आरक्षण, आरक्षण हे घ्या, तर आरक्षणासाठी, आपलं आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी अनेक गोष्टी घडत जातात. म्हणजेच मोर्चे निघतात, म्हणजे मोर्चे निघतात तर एक्स वाय झेड कुठल्याही एखाद्या वर्गाचा ज्यावेळेस मोर्चा निघतो, कुठल्याही समाजाचा ज्यावेळेस मोर्चा निघतो त्यावेळेस तो समाज काय होतो, तिथे एकत्रित होतो. पण त्यांचं उद्दिष्ट काय असतं, एकच असतं, म्हणजे तो समाज एकत्र आलेला असतो. पण कशासाठी, समान उद्दिष्ट साधण्यासाठी. जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा काय बनतो, तर समाज बनतो. तसंच गरजा भागविण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. म्हणजे अन्न पुरवण्यासाठी किंवा अन्न निर्माण करण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी देखील काय लागतं, तर म्हणजे ते सगळ्या गरजा भागविण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागतात. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींच्या गरजा पुरविण्यासाठी सुद्धा काय लागतं, भागविण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. तसंच समाजाचे अस्तित्व टिकवून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. म्हणजे समाजाचे जे अस्तित्व आहे ते टिकवून राहण्यासाठी व्यवस्था ही आवश्यक आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचे नियोजन करण्यासाठी किंवा कुठलीही गोष्ट निर्माण करण्यासाठी व्यवस्था ही आवश्यक असते. म्हणजे उदाहरणार्थ अन्न, आता शेती घ्या, शेती करण्यापासून ते अन्न थेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंत अनेकांचे हातभार लागलेले असतात आणि त्या हातभारासाठी त्याची काय असते, तर व्यवस्था करणे गरजेचं असतं. म्हणजेच काय असतं, आवश्यक आहे ती व्यवस्था. ज्यावेळेस आवश्यक म्हणजे काहीतरी कुठंतरी व्यवस्थापन केल्याशिवाय, त्या गोष्टीचं नियोजन केल्याशिवाय ती गोष्ट आपल्यापर्यंत येणे कठीण बनते. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्हाला हा धडा समजला असेल. तर या धड्यातनं घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अशी की मानवाला समाजाची गरज का वाटली, म्हणजे समाज कसा असतो, समाजाची म्हणजे माणसाची जडणघडण कशी होत गेली, समाज कसा एकत्र येत गेला, समाज कसा कसा झाला, समाज का गरजेचा आहे, एकत्र राहणं का गरजेचं आहे, हे आपल्याला या गोष्टींवरनं पाहायला मिळतं. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या पाठामध्ये समाज कसा तयार होतो, समाज कसा असतो, समाजाची गरज का भासली, समाजाला सुरुवात कशी झाली, समाज का बनला गेला, कसा बनला गेला, या गोष्टी आपण कालच्या गेल्या पाठात पाहिल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. म्हणजे जो आपला समाज बनला, समाज घडत गेला, त्या समाजातना विविधता कशी आली, म्हणजेच आपला इयत्ता 6वीचं जो दुसरा धडा आहे तो म्हणजे समाजातील विविधता. समाजातील विविधता, आता भारत सारखा देश, म्हणजे भारत हा जो देश आहे, इथे अनेक जाती धर्माचे, अनेक परकीय भाषा बोलणारे, अनेक वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या रूपाचे प्रत्येक प्रकारचे लोक भारत या देशामध्ये आपल्याला आढळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण समाजातील विविधता या धड्याला सुरुवात करतो, त्यातला पहिला मुद्दा जो येतो तो म्हणजे विविधता हीच आपली ताकद. विविधता हीच आपली ताकद आपण शिकत असताना, तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये असं सांगितलं आहे
की विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व होय. म्हणजे मानवाला ज्या वेळेस विविध समूहांच्या बरोबर राहायची ज्या वेळेस सवय लागली त्या वेळेस त्याला सहअस्तित्वाची सोबत राहण्याची सहअस्तित्वाची त्याला जाणीव झाली. म्हणजे काय तर विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व होय. त्या सहअस्तित्वामुळे मानवाच्यात सामंजस्य वाढते. म्हणजे काय होते सहअस्तित्व ज्यावेळेस माणूस सहअस्तित्वामध्ये असतो त्यावेळेस त्याच्यातलं जे सामंजस्य असतं त्याच्यातला जो समजूतदारपणा असतो तो वाढत जातो. त्याचप्रमाणे एकमेकांच्या चालीरीतींशी म्हणजेच भारत देशामध्ये अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक वेगवेगळ्या जातीचे लोक असल्यामुळे एकमेकांच्या चालीरीतींशी व जीवन पद्धतीशी ओळख ही होत असते आणि त्या ओळखीतूनच इतरांच्या प्रथा परंपरा आत्मसात होत असतात. म्हणजेच उदाहरणार्थ आपण दिवाळी जी साजरी करतो तो आपण हिंदू धर्मातील देखील लोक साजरे करतात, मुसलमान धर्मातील देखील लोक साजरे करतात, अनेक इतर धर्मातील देखील लोक ते साजरे करतात. त्याचप्रमाणे ईद ही हिंदू धर्मातील लोक सुद्धा आता साजरे करतात. म्हणजेच इतर प्रथा व परंपरा आत्मसात होत जातात, त्याची माणसाला सवय लागते. याचे कारण म्हणजे की भारत जो देश आहे तो विविधतेने नटलेला देश आहे. तसंच जो एकोपा वाढतो म्हणजेच काय की ह्या वेगवेगळ्या समाजात राहून या वेगवेगळ्या समाजातल्या लोकांसोबत राहून माणसातला जो एकोपा आहे तो वाढीस लागतो. एकमेकांसोबत राहण्याची सहअस्तित्वात राहण्याची माणसाला जाणीव होत जाते आणि त्याच गोष्टीतून एकोपा हा वाढत जातो. त्याचप्रमाणे नैसर्गिक व सामाजिक आपत्तींचा सामना करू शकतो. म्हणजे काय होतं आता सध्याला तुम्ही परिस्थिती जर पाहिली तर करोना काळात सुद्धा सहअस्तित्वाची आपल्याला जाणीव आहे. म्हणजेच काय आता जी नैसर्गिक आणि व सामाजिक आपत्तीचा सामना करू शकतो म्हणजेच काय की करोना काळात सुद्धा आपण जी नैसर्गिक आपत्ती आपल्यावर आलेली आहे त्या काळात सुद्धा आपण त्या आपत्तीचा आपण सामना करतोय. तो कशा प्रकारे करतोय त्यावेळेस आपण तो व्यक्ती कुठल्या जाती धर्माचा किंवा कुठल्या देशातनं आलाय किंवा कुठल्या प्रांतातनं आलाय याचा विचार न करता आपण त्या आपत्तीचा काय करतोय तर सामना करतोय. म्हणजेच काय की सहअस्तित्वात असल्यामुळे आपण आपल्या देशात कितीही विविधता असली कितीही वेगवेगळे लोक असले तरी देखील आपण काय करतोय तर मिळून सर्वजण मिळून त्या गोष्टीचा त्या आपत्तीचा आपण सामना करतोय. म्हणजेच काय की याच्यातनं ही विविधता जी आहे ही भारताची विविधताची आपली ताकद आहे आणि या ताकदीतनंच भारत जो देश आहे तो अजून चांगल्या प्रकारे घडत चाललेला आहे. म्हणजेच विविधताची आपली ही ओळख आहे, भारताची युनिक अशी ही ताकद आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जसं आपण पुढे जातो त्यानंतर आपल्याला हे पाहायला मिळतं की धर्मनिरपेक्ष तत्वे. आता धर्मनिरपेक्ष तत्वे सुरुवातीला भारतीय घटनेमध्ये नव्हते तर 42व्या घटना दुरुस्तीत 1976 साली धर्मनिरपेक्ष तत्वांची भारताच्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. आता का बरं भारताच्या घटनेमध्ये याची धर्मनिरपेक्षती समाविष्ट करण्यात आली असेल तर कारण की भारत हा देश विविधतेने नटलेला असल्यामुळे विविध भाषांनी नटलेला असल्यामुळे कोणामध्ये भेदभाव होऊ नये कोणाला आपली कमतरता जाणवू नये यासाठी धर्मनिरपेक्ष तत्व यांनी समाविष्ट केलं. त्यासाठी समाजात विविध धर्मांचे लोक राहतात, भारत हा देश आहे यात विविध धर्मांचे लोक राहतात ज्याच्यातनं परस्पर सामंजस्य हे वाढीस लागते व श्रद्धेनुसार उपासना करण्याची म्हणजे प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार उपासना म्हणजे प्रत्येकाचा धर्म हा जरी वेगवेगळा असला प्रत्येकाची जात जरी वेगवेगळी असली तरी त्या श्रद्धेनुसार प्रत्येकाच्या उपासना करण्याची पद्धत देखील ही वेगवेगळी असते. पण श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे म्हणून संविधानात नमूद केले गेले. म्हणजेच प्रत्येकाला आपापल्या धर्मांच्या चालीरीती आपापल्या धर्मांच्या रूढी परंपरा या पुढे चालवण्यासाठी त्या श्रद्धेनुसार करण्यासाठी त्याची उपासना करण्यासाठी ते स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला धर्मनिरपेक्षतेमधनं मिळवून दिलेलं आहे. तसंच भारत हा जगातील धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. म्हणजेच भारताची जी ओळख आहे ती जगातील धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आहे. तसंच भाषिक व धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर हे सर्व जपण्यासाठी धर्मनिरपेक्षचा स्वीकार केला आहे. म्हणजे भारताने जी भारतातली जी भाषिक आणि जी
धार्मिक ही जी विविधता आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे. मोठ्या संख्येचे लोक म्हणजे भारत सारख्या देशात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे धार्मिक लोक आढळतात. तर त्यांच्यातली जी विविधता आहे ती जपण्यासाठी ती जोपासण्यासाठी ती धर्मनिरपेक्षतेचा आपण स्वीकार केलेला आहे. तसंच आता ज्या वेळेस आपण हे पुस्तक शिकत असतो तर धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार कोणकोणत्या टप्प्यात केलेला आहे व त्याची काय काय पॉईंट आहेत ते आपण पाहणार आहोत. तर भारत देशाने कोणत्याही एका धर्माचा स्वीकार केलेला नाही. म्हणजे भारत जो देश आहे तो पूर्णत्व धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजे भारत देशाला कुठल्याही धर्म नाही किंवा कुठल्याही धर्माचा तो नाही असं त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला आपल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्मांची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्ती समजा एखादा हिंदू व्यक्ती त्याला त्याच्या उपासना करण्याची त्याच्यात त्याची किंवा त्याच्या रूढी परंपरा चालवण्याची त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. म्हणजे तो त्याच्या धर्मात जे त्याला सांगितलं गेलेलं आहे तो ते चांगल्या रीतीने चालू शकतो. परंतु जर त्याने एखादा दुसरा धर्म स्वीकारला तर तो धर्म स्वीकारल्यामुळे देखील तो वेगवेगळ्या धर्माला सुद्धा तो आपला मानून आपला धर्म तो धर्म स्वीकारून देखील तो त्या धर्माच्या चालीरीती स्वीकारू शकतो. म्हणजेच त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही तर त्याला स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला धर्माचं असं बंधन नाही. ते त्याच्या आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या त्याच्या विचारांवर त्याच्या बुद्धीवर ते ठरवलं जातं. म्हणजेच त्याला त्या गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. तसंच धर्माच्या आधारे भेदभाव नाही. म्हणजे भारत हा जो देश आहे तो कुठल्याही धर्माच्या आधारे कुठल्याही धर्माला भेदभाव करत नाही. सर्वांना समान वागणूक देतो. कायद्याने देखील भारत देशामध्ये सर्वांना समान वागणूक दिली गेलेली आहे. कोणाला अशी वेगळी वागणूक दिली गेलेली नाही. जरी भारत देशामध्ये अनेक धर्म जरी आढळत असले अनेक जाती अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक आढळत जरी असले तरी भारत देश त्यांच्यामध्ये कुठल्याही भेदभाव करत नाही किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये त्यांच्या जास्त अशी दखल घालत नाही किंवा भेदभाव करत नाही. सर्वांना तो समान वागणूक देतो. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नागरिक भारत देशाच्या कायद्यानुसार तो समान आहे. कुठल्याही जाती धर्मावर त्याचा भेदभाव केला जात नाही. त्याचप्रमाणे शिक्षण रोजगार सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना उपलब्ध आहेत. सर्वांना भारत देशाने सर्वांना कायद्यानुसार शिक्षण रोजगार सरकारी नोकरीच्या संधी या समान प्रमाणे दिलेल्या आहेत. कोणाला जास्त कोणाला कमी किंवा धर्माच्या आधारे भेदभाव केलेला नाही. आता याच्या पुढे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केल्या आहेत. म्हणजेच भारत देशामध्ये ज्यावेळेस संविधान घटनेत लिहिलं गेलं त्यात अल्पसंख्याकांना संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी स्वातंत्र्य आहे. शिक्षणाद्वारे आपल्या समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजेच उदाहरणार्थ आदिवासी घटक जर आपण घेतला तर त्या आदिवासी घटकाला देखील त्यांची जी चालीरीती आहेत त्यांच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या गोष्टीत दखल न घालता त्यांना पूर्णपणे चालू ठेवण्याचा भारतीय राज्यघटनेने त्यांना संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे. म्हणजेच त्यांच्या ज्या गोष्टी म्हणजे त्यांच्या ज्या चालीरीती चालू आहेत त्या त्यांना पुढे चालू ठेवण्याचा स्वातंत्र्य असा अधिकार दिलेला आहे. म्हणजेच कुठल्याही धर्मामध्ये भारतीय संविधान दखल अशी घालत नाही. त्याचप्रमाणे जो पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे. म्हणजे भारताची जी ताकद आहे त्यामध्ये जे धर्मनिरपेक्षतेचे जे तत्व आहे त्याच्यामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य म्हणजे धार्मिक जे सामंजस्य आहे ते टिकून राहिले आहे. या
हे धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्षतेचे तत्वे आहेत. त्याचप्रमाणे आपण ज्या वेळेस पुढे जातो तर आपल्याला असं दिसून येतं की आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. आता समाजाचा सहभाग हा कशा प्रकारे असतो, समाज कसा आपल्याला साथ देतो किंवा आपण समाजाला कशी साथ देतो हे या गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे यातला जो पहिला पॉइंट आहे तो म्हणजे सहकार्य. आता सहकार्य म्हणजे काय की कोणत्याही समाज कोणत्याही व्यक्ती समूह परस्पर सहकार्यावर अवलंबून असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही कोणावर ना कोणावर तरी अवलंबून असते. त्याचप्रमाणे सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात येत नाही. म्हणजे सहकार्य एकमेकांना केल्याशिवाय समाज कधीच अस्तित्वात येत नाही. उदाहरणार्थ कुटुंब घेऊयात. तर आता कुटुंबात अनेक लोक असतात. अनेक काहींचं कुटुंब छोटं असतं तर काहींचं मोठं असतं. पण त्यामध्ये सुद्धा एकमेकांना सहकार्य देखील हे महत्त्वाचं आहे. कुटुंब एक प्रकारे देखील समाज झालेला असतो आणि तोही समाजात वावरत असतो. त्याचप्रमाणे त्याच्यात कुटुंबात अनेक व्यक्ती जरी असले तरी ते एकमेकांवर अवलंबून असतात. त्याचप्रमाणे सहकार्याशिवाय विकास रखडलेला असतो. सहकार्याशिवाय विकास होत नाही. विकास त्याच ठिकाणी थांबलेला असतो. ज्यावेळेस आपण एकमेकांना सहकार्य करतो त्यावेळेस विकास हा पुढे चाललेला असतो. तसंच दैनंदिन जीवन सुरळीत चालणार नाही. म्हणजे दैनंदिन जीवनात ज्यावेळेस आपण एकमेकांना सहकार्य करणार नाही त्यावेळेस जीवन जे दैनंदिन जीवन आहे ते चालणार नाही. ते कुठेतरी थांबेल. त्याचप्रमाणे ही जी प्रक्रिया आहे ती सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे. म्हणजे विकासाकडे ज्यावेळेस भारत देश वाटचाल करत असतो त्यावेळेस त्याला सहकार्याची ही गरज अत्यंत आहे. तसंच दुसरा जो पॉइंट आहे याच्यामधला तो म्हणजे सहिष्णुता व सामंजस्य. तसंच समाजात जसे सहकार्य असते त्याचप्रमाणे मतभेद वाद संघर्ष अशाही गोष्टी असतात. म्हणजे मानवाच्या भावनिक गोष्टी सुद्धा असतात. म्हणजेच माणूस हा पूर्णतः समजूतदार किंवा सहिष्णुता नसतोच. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये राग असतो एखाद्या व्यक्तीमध्ये लोभ असतो तर भांडणं ही अनेक प्रकारांमधनं घडत असतात. कोणाचे विचार कोणाला पटत नाही कोणाचे आचार कोणाला पटत नाही त्यामधनं काय होत असतो तर संघर्ष हा होत असतो. आणि अशा गोष्टी असतात तर त्या ज्यावेळेस एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णुता वृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. आणि या ज्यावेळेस आपल्याला सामंजस्य येतं मानसात ज्यावेळेस सामंजस्य असतं त्यावेळेस नवे विचार आत्मसात होत असतात. आणि त्या नवे विचारातनं माणसाचं जे जीवन आहे ते समृद्ध होत असतं. आणि त्याचप्रमाणे त्याच्यातनं जी सहिष्णुता असते त्याची वाढ होत जाते. आणि वाढ होत गेल्यामुळे त्याचं स्वास्थ्य आणि त्याच्यात शांतता टिकून राहत असते. म्हणजेच ज्यावेळेस तुमच्या सामंजस्य येतं तर या चारही गोष्टी आणि इत्यादी गोष्टी ह्या तुमच्यात घडत जात असतात. म्हणजेच सामंजस्य हे किती महत्त्वाचं आहे समजूतदारपणा किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला या पॉइंटवरनं समजून येईल. तसंच विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण पुढे जातो तर तिसरा पॉइंट असा सांगितला जातो की विविध भूमिका पार पाडण्याची संधी. आता ज्यावेळेस विविध भूमिका आपण पार पाडत असतो तर ज्या पार पाडताना आपल्याला समाज नेहमी संधी देत असतो. तो संधी उपलब्ध करून देत असतो. आपल्या आतल्या ज्या गोष्टी आहेत तो बाहेर काढण्याचा प्रयत्न समाज करत असतो. तर समाजात आपल्या वाटेला अनेक भूमिका येत असतात. म्हणजेच मानवाच्या ज्यावेळेस तो समाजात वावरत असतो त्यावेळेस त्याच्या वाटेला अनेक भूमिका येत असतात. म्हणजे एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असतो. आता उदाहरणार्थ इथं आपण घेऊयात किंवा तुम्ही घ्या. तर आपण जर घेतलं तर कोणी आई असतं कोणी वडील असतं तर कोणी भाऊ असतो तर कोणी बहीण असतो कोणी विद्यार्थी असतो तर कोणी विद्यार्थिनी असते कोणी शिक्षक असतो कोणी शेजारी असतो तर कोणी मित्र असतं तर कोणी मैत्रीण असतं. म्हणजे एकच व्यक्ती एकाच गोष्टीनुसार ज्यावेळेस तो समाजात वावरत असतो त्यावेळेस तो अनेक नाती जपत असतो व अनेक नात्यांना वेगवेगळ्या प्रकारची नावे दिली गेलेली आहेत. म्हणजेच एकच व्यक्ती अनेक भूमिका ही पार पाडत असते. आता या धड्यातला आपला जो शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे समाजाचे नियमन. आता समाजाचे नियमन कशाला म्हणायचं तर ज्यावेळेस समाज हा घडत असतो. म्हणजेच आपण कालच्या पाठामध्ये शिकताना आपण समाजात ज्यावेळेस समाज निर्माण झाला त्यावेळेस त्या समाजाने
कसे नियम तयार झाले कशा रूढी परंपरा तयार झाल्या हे आपण पाठात पाहिलं तर त्याचप्रमाणे समाजाचे नियमन म्हणजे समाजातील व्यवहार सुरळीत चालावे म्हणून नियम तयार करण्यात आले म्हणजे कुठल्यातरी गोष्टीला ज्या वेळेस ते व्यवहार सुरळीत चालण्यासाठी त्याच्यात नियम बनवले जातात म्हणजे गोष्ट घडण्यासाठी ती गोष्ट पूर्णत्वाला लागण्यासाठी नियमांची गरज असते त्याचप्रमाणे आधुनिक समाजाचे नियम हे रूढी परंपरे बरोबर कायद्यानेही करावे लागतात म्हणजे आपण काल पाहिले आपण गेल्या धड्यात पाहिलं की जसं पूर्वी रूढी परंपरेनुसार नियम होते पण आता जसा भारत देश आधुनिकतेकडे वळत चालला आहे तसं त्याला कायद्याचीही साथ मिळालेली आहे म्हणजेच रूढी परंपरा आणि कायद्यांना दोघांनाही घेऊन भारत देशामध्ये नियम तयार झालेले आहेत त्यांनी रूढी परंपरेला डावललेलं नाही तर त्याची सोबत ठेवून कायद्याची सुद्धा सोबत घेऊन त्यांनी नियम तयार केलेले आहेत म्हणजेच स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थेनेही समाज नियमाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात आता जे स्थानिक स्थानिक पातळीवर ज्या संस्था असतात शासकीय ज्या शासन संस्थाही असतात त्या समाजात चांगल्या प्रकारे अजून कायदे व नियम तयार करतात व समाजाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देत असतात पुढील पाठात आपण शासकीय शासन संस्था ही स्थानिक पातळीवरील ज्या शासन संस्था आहेत त्या आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या धड्यामध्ये आपल्याला शिकण्यासारखं म्हणजे की जी विविधता आहे भारताची ती दिसून येते त्याचप्रमाणे भारत हा कसा धर्मनिरपेक्ष आहे हे दिसून येतं आता धर्मनिरपेक्षतेवर कुठल्याही स्पर्धा परीक्षेवर प्रश्न हा विचारलाच जातो कारण की 42वी घटना दुरुस्ती ही भारताच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे सुरुवातीला ज्यावेळेस संविधान होतं त्यावेळेस धर्मनिरपेक्ष हे हा शब्द सुद्धा भारतीय घटनेमध्ये लिहिला गेला नव्हता तर तो 42व्या घटना दुरुस्तीत 1976 साली त्याचा उल्लेख केला गेला व तो त्यात आणला गेला तसंच पुढचा जो पॉइंट होता आपला की आपल्या जडणघडणीतील समाजाचा सहभाग म्हणजे समाज कशा प्रकारे आपल्याला सहभाग असतो समाजाचा तो कसा सहकार्य करतो त्या सहकार्यातनं आपला सहिष्णुता सामंजस्य हे कसं वाढीस लागतं आणि आपण समाजासाठी किती विविध भूमिका पार पाडत असतो ज्या कळत किंवा न कळत पार पाडत असतो हे आपल्याला कळतं आणि ह्याच्यामधनं नियम कसे तयार होत असतात हे आपल्याला कळत गेलेलं असतं धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या दोन पाठांमध्ये आपण समाज कसा घडतो समाजाचे नियम समाजाचे कायदे व समाजातील रूढी परंपरा व समाज का निर्माण झाला कशासाठी निर्माण झाला व समाजातील जी विविधता आहे हे आपण पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो आपण दोन्ही पाठांमध्ये एक गोष्ट महत्त्वाची पाहिली ती म्हणजे समाजातील नियम आणि समाजातील नियम पाहत असताना आपल्याला जाणीव झाली की कुठंतरी समाजाला नियम आहेत तर गेल्या पाठामध्ये आपण एक गोष्ट शेवटला पाहिली ती म्हणजे समाजात ज्या रूढी परंपरांनी जे कायदे तयार झालेले आहेत जे नियम तयार झालेले आहेत त्याचसोबत कायद्याने देखील नियम तयार झालेले आहेत म्हणजेच कायद्याने सुद्धा त्यांना साथ दिलेली आहे आणि शेवटला आपण जाता जाता एक विषय एक पॉइंट पाहतो तो म्हणजे की त्यांनी असं सांगितलं होतं की स्थानिक शासन संस्था स्थानिक पातळीवर काम करतात हे आपण पाहिलं होतं आणि तेच आत्ता आपण या पाठात शिकणार आहोत म्हणजेच इयत्ता 6वीच्या पुस्तकातला जो धडा 3रा आहे तो आहे ग्रामीण स्थानिक शासन संस्था ग्रामीण स्थानिक शासन संस्था म्हणजेच आपण आता ह्याच्यात ग्रामीण ठिकाणी म्हणजेच गावातल्या ठिकाणी कशा प्रकारची संस्था असते ती का असते व ती कसे काम करते हे आपण या पाठातनं शिकणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो थोडक्यातच आपण पंचायत राज हे सुरुवात करणार आहोत हा धडा खूप महत्त्वाचा आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी पंचायत राज हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजेच सुरुवातीपासून तर अनेक सुरुवातीला आपण जे धडे पाहतो ते एवढे काही महत्त्वाचे नसून जास्त करून हे खूप महत्त्वाचं आहे कारण की पंचायत राजवर अनेक प्रकारचे प्रश्न कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणजे जातातच त्यामुळे तुम्ही पूर्णपणे या धड्यावर लक्ष द्या
चला तर मग आपण सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाला सुरुवात करताना सर्वात आधी त्यांनी सांगितलं आहे की समाजाचे नियमन करण्यात, म्हणजे काय की समाजाचे नियमन करण्यात स्थानिक शासन संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडतात. म्हणजे समाजात कुठल्याही स्थानिक लेव्हलला म्हणजे पातळीवरती काम करण्यासाठी जे काही महत्त्वाचं असतं ते म्हणजे स्थानिक शासन संस्था ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. म्हणजेच कुठल्याही गोष्टीची अंमलबजावणी ही प्रत्यक्षात होती आहे की नाही किंवा प्रत्यक्षात करवून घेण्याचं काम जे करतं ते म्हणजे स्थानिक शासन संस्था ते करत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, संस्थेबरोबर काम करण्यासाठी संघ शासन म्हणजेच केंद्र शासन व राज्य शासन समाज नियमनाच्या कामात सहभागी असते. म्हणजेच केवळ एकटा ग्रामीण शासन संस्था हे काम करत नाही तर त्यांच्याबरोबर संघ शासन राज्य शासन हे सुद्धा समाजाच्या नियमनाच्या कामात सहभागी असते. म्हणजे कोणत्याही प्रकारचं काम करायचं जरी झालं तरी त्याला सोबत ही संघ शासन व राज्य शासनाची असतेच. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण शासन संस्था शिकतो त्यावेळेस दोन प्रकार आपल्याला पडलेले दिसतात, एक म्हणजे ग्रामीण व शहरी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठामध्ये ग्रामीण या शासन संस्थेबद्दल पाहणार आहोत. तर ज्यावेळेस आपण ग्रामीणला सुरुवात करतो तर त्यात सुरुवातीमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे पंचायत राजव्यवस्था म्हणतात. म्हणजे पंचायत राजव्यवस्था कशाला म्हटली जाते तर ग्रामपंचायत, पंचायत राज समिती व जिल्हा परिषद या तिघांनाही पंचायत राजव्यवस्था म्हटले जाते. म्हणजे ज्यावेळेस या तीनही गोष्टी, या तीनही घटक एकत्रित होतात त्याला पंचायत राजव्यवस्था असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या देशाचा कारभार चालत असतो तो केवळ स्थानिक शासन संस्था चालवते असं नव्हे तर तो तीन प्रकारात चालत असतो, तो म्हणजे संघ शासन, राज्य शासन, स्थानिक शासन. तर सुरुवातीला ज्यावेळेस संघ शासन, राज्य शासन आणि स्थानिक शासन या तिघांनीही आपापली जी कामे आहेत ती वाटून घेतलेली आहेत व प्रत्येकाचे जे विषय आहेत ते वेगवेगळे आहेत. राज्य संघ शासनामध्ये म्हणजेच केंद्र शासनामध्ये संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन इत्यादी गोष्टी या पाहिल्या जातात व त्यांची अंमलबजावणी केली जाते. तसंच राज्य शासन म्हणजेच कुठल्याही राज्याचे जे शासन असतं त्याचे जे कायदे असतात, म्हणजेच प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे कायदे असतात आणि ते वेगवेगळे कायदे हे राज्य शासन ठरवत असतं व त्याची अंमलबजावणी करण्याचे काम देखील ते करत असतं. तसंच तिथल्या ज्या सुव्यवस्था आहेत, तिथे ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत हे करण्याचे काम राज्य शासन करत असतं. तसंच आरोग्य व शिक्षण हे देखील पुरवण्याचे काम कोण करत असतं तर राज्य शासन. या दोघांचे जे विषय असतात तसंच या विषयातून जे स्थानिक शासन असतं, स्थानिक शासन ह्या विषयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत असतं. म्हणजेच पंचायत राज जे अंमलबजावणी करतं, म्हणजे ह्या विषयांची जी प्रत्यक्षात अंमलबजावणी होत असते ती स्थानिक शासन संस्था करत असते. कारण की ती प्रत्यक्षात पातळीवर असते आणि ती तिचं कारभार व तिचं काम पाहण्यासाठी निवडली गेलेली असते. म्हणजेच तिची अंमलबजावणी पूर्णपणे ते करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण ग्रामीण भाग पाहतो तर ग्रामीण भागात सुरुवातीला जे येतं ते म्हणजे ग्रामपंचायत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण ग्रामपंचायत असते, ग्रामपंचायतला सुरुवात करतो ते म्हणजे गावचा कारभार कोण पाहतं तर ती ग्रामपंचायत पाहत असते. म्हणजे तिथला कुठलाही काम पाहण्याचं कर्तव्य हे ग्रामपंचायत करत असतं. तर सुरुवातीला आपण हे पाहूया की गाव कसं तयार होतं. तर 500 ज्या लोकसंख्या असतात, म्हणजे 500 कमी लोकसंख्या असलेले दोन किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते. म्हणजे तुम्हाला थोडक्यात कळलं असेल की ज्या ठिकाणी 500 कमी लोक राहतात, कमी लोकवस्त्या करून राहतात ते एकत्रितपणे करून, म्हणजे दोन किंवा अधिक गावांसाठी, म्हणजे जे दोन किंवा
अधिक गावं एकत्र करून काय होतं तर ग्राम पंचायत ही निर्माण होत असते. आता विद्यार्थी मित्रांनो आपण ही ग्राम पंचायत निर्माण झाली तर ही निर्माण केली गेली पण हिची कामं काय हे आपण पाहणार आहोत. तर कामे पाहण्यासाठी सुरुवातीला आपण तिची कामे पाहूयात. तर कामे काय आहेत तर कामं तिची आहेत की पाणी पुरवठा म्हणजे स्वच्छ पाणी पुरवणे हे तिचं एक महत्त्वाचं काम आहे. दिवाबत्ती, दिवाबत्ती म्हणजे काय तर ती म्हणजे रस्त्यावरचे लाईट, प्रत्येक घराघरात लाईट पोहोचते आहे का हे पाण्याचं काम देखील ग्रामपंचायत करत असते. तसंच जन्म मृत्यू विवाह नोंद इत्यादी कामे देखील ग्रामपंचायत करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन प्रश्न हा पडतो की हे सर्व ग्रामपंचायत करते पण हे ग्रामपंचायत कोणाच्या अंतर्गत करते, त्याचा मेन कोण असतो किंवा त्यांची नेमणूक कशी होते हे आपण पाहणार आहोत. तर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी, आता हे जे ग्रामपंचायत आपण पाहिलं तर ह्याचे जे पदाधिकारी आहेत व ह्याचे जे अधिकारी आहेत ते आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता कुठल्याही गावात गेला असाल किंवा तुम्ही तुमच्या गावांमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला एक गोष्ट जाणवते, तिथला जो मेन व्यक्ती असतो तो म्हणजे सरपंच. आता आपण त्या सरपंचाबद्दल जाणून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो निवडणूक ही दर 5 वर्षांनी होत असते आणि त्या दर 5 वर्षांमध्ये अनेक उमेदवार हे निवडणुकीला उभे राहिलेले असतात आणि त्याच्यामधला जो एखादा व्यक्ती निवडून येतो, जो निवडून आलेल्यांपैकी एकाची सरपंच व एकाची उपसरपंच म्हणून निवड केली जाते. आता निवड झाल्यानंतर ज्या काही सभा होतात त्या सभा सरपंचाच्या अध्यक्षाखाली होत असतात, म्हणजे थोडक्यात त्या सभांचा जो अध्यक्ष असतो तो म्हणजे सरपंच असतो. तर विद्यार्थी मित्रांनो सदस्यांचा जो उदाहरणार्थ आता की ह्या सरपंचाने जर काम नीट केलं नाही किंवा त्याच्या कामाची त्याने नीट अंमलबजावणी केली नाही तर जे सदस्य असतात, जे गावातले जे सदस्य आहेत ते त्याच्या विरोधात अविश्वासाचा ठराव सहमत करू शकतात, म्हणजेच त्यांना कुठेही अधिकार दिलेला आहे त्या ठिकाणी अधिकार मिळाल्यामुळे ते अविश्वासाचा ठराव करू शकतात व त्याच्याकडनं पूर्णपणे आपले काम करून घेऊ शकतात. तसंच अनुपस्थित, ज्या वेळेस सरपंच अनुपस्थित असतो त्यावेळेस ते काम पाहण्याचं काम उपसरपंच करत असतो. म्हणजे उदाहरणार्थ सरपंचाची तब्येत बरी नसेल किंवा तो कुठल्याही ठिकाणी गेला असेल किंवा तो कुठल्याही कामासाठी एखाद्या गावाला गेला असेल किंवा कुठल्याही सभेसाठी उपस्थित गेला असेल त्यावेळेस त्या गावाची पूर्ण जबाबदारी जी येते ती उपसरपंचावर येते. तर हे झालं पहिलं पद म्हणजे सरपंच. तर सरपंच हा आपल्याला थेट निवडून दिलेला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो पॉइंट आहे तो आहे ग्रामसेवक. आता ग्रामसेवक आपण ज्या वेळेस पाहतो तर तुम्ही तुमच्या गावामध्ये ग्रामसेवक हे सुद्धा नाव ऐकलं असेल. आत्ताच काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील महाराष्ट्र राज्यामध्ये. तर ग्रामसेवक हे जे पद असतं तर ग्रामपंचायतीचा तो सचिव असतो. तो ग्रामपंचायतीचा काय असतो तर सचिव असतो. त्याची नेमणूक कोण करतं तर जे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आहेत, म्हणजेच थोडक्यात त्याची नेमणूक कोण करतं तर एक प्रकारे राज्य शासनाने नेमणूक केल्याप्रमाणे असतं, म्हणजेच त्याची नेमणूक हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो त्याला दिलेली कामे कोणती तर त्याला दिलेली कामे जी आहेत ती म्हणजे दैनंदिन कामे पाहणे, म्हणजे ज्या दिवसातल्या ज्या घडामोडी होतात, ज्या दैनंदिन जीवनात ज्या घडामोडी होतात ते पाहण्याचं काम तो करत असतो. त्याचप्रमाणे विकास योजना, म्हणजे कुठल्याही गावात जी त्या गावासाठी आलेली एखादी शासनाकडून आलेली जी योजना असते जी गावच्या विकासासाठी असते त्यातनं गावाचा जो विकास होणार असतो त्यातनं जी विकास योजना असते ती समजावून सांगणे, म्हणजे लोकांना जाऊन तो समजावून सांगतो, ज्यांना समजत नाही त्यांना सुद्धा तो समजून सांगतो व प्रत्येकाला त्याचा लाभ कसा मिळेल हे करण्याचा तो प्रयत्न करत असतो व इत्यादी कामे तो करत असतो. हे झालं ग्रामसेवक. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की सरपंचाची निवड ही प्रत्यक्ष होते तर ग्रामसेवकाची निवड ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीकडनं होते, म्हणजेच थोडक्यात शासनाकडून होत असते. तसंच आता ह्यांच्यासाठी ह्या
सरपंच व ग्रामसेवक झाल्यानंतर तिसरा पॉइंट जो येतो तो म्हणजे ग्रामसभा. तर विद्यार्थी मित्रांनो साजिक आहे की हे सर्व करण्यासाठी सभा घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तसंच ग्रामसभा शिकत असताना आपण पाहूयात की ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा. तर ग्रामसभा कशाला म्हटलं जातं, तर ग्रामीण भागात म्हणजेच खेड्यापाड्यात राहणाऱ्या किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची, म्हणजे ज्यांना मतदानाचा अधिकार आहे, ज्यांना मतदानाचा अधिकार आहे अशा मतदारांची जी सभा म्हणजे ग्रामसभा. तर विद्यार्थी मित्रांनो आर्थिक वर्ष जे चालू असतं त्यामध्ये एकूण 6 सभा घेणे हे गरजेचं असतं, म्हणजेच त्यांच्यावर बंधनकारक आहे. ज्या आर्थिक वर्षामध्ये एकूण 6 सभा ह्या ग्रामसभेच्या होत असतात, कारण की त्या सरपंचावर बंधनकारक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो सभा घेण्यासाठी सभा घेण्याची जबाबदारी ही सरपंचावर असते. ग्रामसभेच्या सूचना ग्रामपंचायतीला कळवल्या जातात, म्हणजेच ज्या ग्रामसभेच्या ज्या सूचना असतात, ग्रामसभा कुठल्याही प्रकारचे ज्या सूचना देते ते थेट ग्रामपंचायतीला कळवल्या जातात. म्हणजेच कुठलाही जो निर्णय ग्रामसभेमध्ये घेतला जातो तो थेट ग्रामपंचायतीला कळवला जातो व ग्रामपंचायत त्याच्यावर अंमलबजावणीही करत असते. तर पुढे जाऊन आपल्याला हे पाहायला मिळतं की ग्रामपंचायतीच्या विकास योजनांना ग्रामसभा मान्यता देते. म्हणजेच ग्रामपंचायतीने एखादी विकास योजना गावासाठी आणण्याचा जो प्रयत्न करते, तर त्या प्रयत्नांना त्यांना सर्वात आधी ती ग्रामसभेकडे पाठवावी लागते व ग्रामपंचायतीच्या विकास योजनांना जी सहमती मिळते, जी प्रत्यक्षात उतरवण्याची जी अनुमती मिळत असते ती ग्रामसभा मान्यता देते. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर ग्रामसभेच्या मान्यतेशिवाय ग्रामपंचायत कोणतेही कार्य किंवा कुठलेही विकासाचे कार्य करू शकत नाही. त्यांची मान्यता ही त्यांच्यावर बंधनकारक असते. हे आपल्याला इथनं त्याचं ग्रामसभेचं महत्त्व कळत असतं. तर ग्रामपंचायत ज्यावेळेस ती सभा घेते त्यामध्ये ज्यावेळेस ती विकासासाठी ज्या योजना असतात शासनाकडनं आलेल्या, त्या योजनांचा लाभ कोणाला घ्यायचा किंवा कोणाला द्यायचा किंवा कोण त्याच्यासाठी पात्र आहे अपात्र आहे हे ठरवण्याचं काम देखील सुद्धा ग्रामसभा करते. म्हणजे योजनांचा लाभ घेण्यास कोणत्या व्यक्ती पात्र आहेत व ते ठरवण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. म्हणजेच ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर ग्रामसभेला त्याचा ठरवण्याचा पुरेपूर अधिकार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण ग्रामपंचायत व त्याचे पदाधिकारी पाहिले, तिची कामे पाहिली, तसंच ग्रामसभा पाहिल्या, सरपंच पाहिले. पण आता ज्यावेळेस ही ग्रामसभा होते तेव्हा ग्रामसभेत महिलांचा कसा सहभाग असतो, महिला कुठं आहेत हे आपण आता पाहणार आहोत. तर तुम्ही आता सध्याला पाहिलंच असेल की जास्त करून महिला सरपंच तुम्हाला खूप प्रमाणात पाहायला मिळतात. त्यांना आरक्षण दिलं गेलेलं आहे, त्यामुळे आता सध्याला ग्रामसभेत सुद्धा तुम्हाला ग्रामपंचायत देखील सुद्धा तुम्हाला अनेक सरपंच महिला पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस ग्रामसभेची सभा होणार असते तर त्या ग्रामसभेच्या सभेआधी गावातील महिलांची सभा ही होते. का होते, तर त्यात अनेक विषयावर बोलले जाते. त्यावेळेस तिथल्या महिला अनेक समस्यांवर बोलतात व त्या मोकळेपणे बोलतात. तर त्या उदाहरणार्थ आपण पाहूयात तर दारूबंदी, रोजगार, पाणी तसंच इत्यादी गोष्टींवर बोललं जातं. तर या छोट्या छोट्या गोष्टी का बोलल्या जातात, कारण की एका स्त्रीला माहिती असतं की तिला कुठल्या गोष्टींची गरज आहे, कारण की ती दैनंदिन कामे करत असते व तिला ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या उपलब्ध करून घेण्यासाठी ती त्यावर उपायसुद्धा सुचवत असते व ती ज्यावेळेस ग्रामसभेची सभा होणार असते त्याच्या आधी ती एक सभा घेतली जाते गावात महिलांची आणि त्याच्यानंतर त्यांचे जे प्रश्न असतात ते ग्रामसभेमध्ये मांडले जातात व त्याच्यावर उपायसुद्धा सुचवण्याचे काम त्या महिला करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण हे सगळं ग्रामीण भागाबद्दल पाहिलंच, पण ज्यावेळेस या
ग्रामीण भागाबद्दल म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये जे काम होतं ज्या विकास होतात जसं की आपण त्यांची कामे पाहिले की पाणी पुरवठा करणं दिवा बत्ती इत्यादी गोष्टींसाठी पैसा हा खूप महत्त्वाचा आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो ग्रामपंचायतीच्या उत्पादनाची साधने म्हणजे त्यांचं उत्पादन कसं होतं किंवा त्यांना पैसा कुठून येतो किंवा त्या पैशातमध्ये विकास कसं करतात आपण हे पाहणार आहोत. तर ग्रामपंचायतीची उत्पादनाची साधने म्हणजे तिथली जी घरं आहेत त्याची घरपट्टी, तिथला जो पाणी पुरवठा आहे त्याची पाणी पट्टी, तसंच आठवडा बाजार. तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की गावा ठिकाणी जर तुम्ही गेलात तर गावाला रोज बाजार असतोच, परंतु जो गावातला आठवडे बाजार असतो म्हणजेच एक दिवस किंवा एक वार जो आठवड्यातला ठरवला गेलेला असतो त्या वारा दिवशी दर आठवड्यात एक आठवडी बाजार हा भरत असतो. तर त्या आठवडे बाजारातनं जो काही उत्पन्न असतो त्याच्यातला जो कर हा ग्रामपंचायतीला दिला जातो. तसंच गावा ठिकाणी तुम्ही यात्रेला जत्रेला गेलात असाल तर तिथली जी यात्रा असते ती भरवली जाते त्या गावामार्फत. तर त्या यात्रेतनं तिथून जो काही कर येतो तो सुद्धा हा एक प्रकारे उत्पादनाचं त्यांचं साधन असतं, म्हणजेच यात्रेचा जो कर आहे तो उत्पादनाचे साधन आहे. तसंच आता ह्या नुसत्या करामधनं त्यांचं भागणार नाही तर त्यावेळेस राज्य शासन व जिल्हा परिषद म्हणजेच राज्य शासन व जिल्हा परिषद यांच्याकडून सुद्धा त्यांना अनुदान मिळत असतं, म्हणजेच थोडीफार पैशांची मदत ही केली जाते. आणि ह्या सर्व या पाचही गोष्टींमधून जे काही उत्पन्न होतं त्यातून गावचा विकास हा ग्रामपंचायत करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण ग्रामपंचायतीबद्दल पूर्णपणे जाणून घेतलं, म्हणजे ग्रामपंचायतीची कामे, ग्रामपंचायतीचे अधिकारी कोण कोण असतात किंवा त्यांना कसं निवडून दिलं जातं, त्यांची निवड कोण करतं हे आपण पाहिलं, तसंच त्यांच्यात महिलांचा किती सहभाग असतो, त्यांची उत्पादनाची साधने काय असतात हे पाहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे वळूयात ते म्हणजे पंचायत समितीकडे. आता पंचायत समिती, आता पंचायत समितीचं ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस असं सांगितलं जातं की सर्व गावांचा एकत्रित असा विकास, ज्यावेळेस सर्व गावांचा एकत्रित असा विकास गट असतो, विकास गट म्हणजे तिथला जो त्या गावचा विकास करणारा जो गट असतो तो म्हणजे विकास गट, त्या विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे पंचायत समिती. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की सर्व गावे म्हणजे एखाद्या तालुक्यातली किंवा एखाद्या जिल्ह्यातली किंवा कुठलीही गावे एकत्रित असा विकास गट असतो आणि त्या विकास गट असल्यामुळे त्या विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे पंचायत समिती असते. तर जिल्हा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा म्हणजे पंचायत समिती. हे नेहमी लक्षात ठेवा की ग्रामपंचायतीला व जिल्हा परिषदेला जोडून ठेवण्याचे काम कोण करतं तर ती म्हणजे पंचायत समिती करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो पंचायत समितीचे पदाधिकारी कोण, आता आपण जसं ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पाहिले त्याचप्रमाणे आपण पंचायत समितीचे देखील पदाधिकारी पाहणार आहोत, त्यांची निवड कशी होते हे देखील आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं मगाशी की दर 5 वर्षांनी निवडणूक ही होत असते, तसंच इथे देखील दर 5 वर्षांनी निवडणूक होत असते. तर निवडून आलेल्यापैकी एकाची सभापती तर एकाची उपसभापती म्हणून निवड करण्यात येते, म्हणजेच त्या ठिकाणी उभे राहिलेल्या उमेदवारांपैकी जो कोणी निवडून येतो, जे कोणी व्यक्ती निवडून येतात त्यांच्यातील एकाची सभापती तर एकाची उपसभापती म्हणून निवडणूक केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो सभा बोलवणे आणि कामकाज चालवणे ही जबाबदारी सभापतीची असते, म्हणजे तिथे त्या गोष्टींवर कुठल्याही प्रश्नांवर सभा बोलवण्याचे आणि त्यांचे कामकाज व्यवस्थित चालते का सुरळीत चालते का हे पाहण्याचे ही जबाबदारी कोणाची असते तर सभापतीची असते आणि तो ती जबाबदारी पुरेपूर पार करत असतो. तर अनुपस्थित ज्यावेळेस तो असेल, ज्यावेळेस सभापती अनुपस्थित असेल त्यावेळेस उपसभापती त्याची कामे
करतो म्हणजे जसं की आपण ग्रामपंचायत पाहिलं की सरपंच उपस्थित नसला की उपसरपंच त्याची काम पाहतो त्याचप्रमाणे पंचायत समितीमध्ये देखील ज्यावेळेस सभापती उपस्थित नसतो त्यावेळेस उपसभापती त्याची कामे पाहत असतो तर आता ज्यावेळेस पंचायत समिती काम करते त्यावेळेस ती कोणत्या प्रकारची काम करते तर विद्यार्थी मित्रांनो ती लोकांची कामे म्हणजे कामे पाहूयात आपण आता त्यांची तर ती कामे कोणती तर लोकांची कामे तर लोकांच्या कामे मध्ये काय की रस्ता गटार दिवाबत्ती परत लाईट ह्या गोष्टींची कामे पाहते तसंच आरोग्य म्हणजे दवाखाने उभे करणे किंवा लोकांचे स्वास्थ्य आहे का नाही नीट हे पाहणे तसंच पाणी पुरवठा स्वच्छ पाणी येतो का नाही नाले स्वच्छ आहेत का नाही हे पाण्याचं काम करते तसेच स्वच्छता म्हणजेच केर कचरा इत्यादी गोष्टींकडे देखील ते लक्ष करते शेती शेतीतलं जे उत्पन्न आहे जमिनी जमिनीतला जो कस आहे हे देखील पाण्याचे काम ते करत असते त्याचप्रमाणे शिक्षण शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण प्रत्येकाला मिळतंय का नाही ते पाहते म्हणजेच आपण मूलभूत कर्तव्य ज्यावेळेस आपण मूलभूत कर्तव्य शिकलो त्यामध्ये आपण शिक्षण पाहिलंच की 6 ते 18 वयोगटातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण मूलभूत कर्तव्य पाहिली आता आपण पंचायत समितीचे कामे पाहूयात तर कामे काय आहेत तर लोकांची कामे म्हणजे काय तर गटार साफ करणे रस्ता सुंदर करणे रस्त्यावर वाहतूक चांगल्या प्रमाणे होणे लाईट बसवणे ही कामे आरोग्य म्हणजे काय तर आरोग्याची कामं म्हणजे दवाखाने उभे करणे स्वास्थ्य नीट आहे का तेथील लोकांचे हे पाहणे पाणी पुरवठा म्हणजे स्वच्छ पाणी पुरवणे तिथले नाले साफ करणे विहिरी साफ करणे स्वच्छता गावात स्वच्छता आहे का नाही किंवा तिथले जे विकास गट आहेत ते त्याचं कसं पालन करते हे पाहणे तसंच शेती शेतीकडे लक्ष देणे शिक्षण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण मूलभूत कर्तव्य आपण त्या पाठामध्ये पाहिली त्यामध्ये आपल्याला शिक्षण 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना कंपल्सरी केलेलं आहे तर ते शिक्षण आपण दिलं गेलं पाहिजे म्हणजे प्राथमिक शिक्षणाची अंमलबजावणी होते का नाही हे देखील ते पाहतं तर उद्योग कुटीर उद्योग इत्यादी जे उद्योग असतात ते उद्योग पाहण्याचे काम देखील ते करत असतं आणि लोककल्याणाकडे त्याचं पुरेपूर लक्ष असतं तर ही सर्व प्रकारची कामे पंचायत समिती करत असते तसंच विद्यार्थी मित्रांनो विकास गटात कोणते काम केले पाहिजे याचा आराखडा पंचायत समिती ठरवते म्हणजे कुठलं काम विकास गटाने केलं पाहिजे ज्यातनं विकास होईल ते ठरवण्याचे त्याचा आराखडा निर्माण करण्याचे काम पंचायत समिती करत असते तसंच पंचायत समितीला जिल्हा निधीतून काही रक्कम मिळते ज्यावेळेस पैशाची गरज असते आता साहजिक आहे की ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला पैशाची गरज ही अत्यंत महत्त्वाची आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस त्यांना पैशाची गरज असते किंवा हे काम करण्यासाठी ज्यावेळेस पैसा लागतो त्यावेळेस पंचायत समितीला जिल्हा निधीतून म्हणजे जिल्हा परिषदेतून जिल्हा निधीतून काही रक्कम मिळते व राज्य शासनाकडून देखील अनुदान त्यांना मिळत असते का मिळते तर त्यांनी त्या पैशातून त्या गावांचा विकास केला पाहिजे यामुळे तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की जसं इथं सरपंच निवडून येतो त्याचप्रमाणे इथं सभापती व उपसभापती हे निवडून आलेले असतात व जसं ग्रामपंचायतीमध्ये जसं की ग्रामपंचायतीमध्ये आपण पाहिलं की ग्रामपंचायतीमध्ये आपण जसं की पाहिलं की ग्रामसेवक हा निवडून दिलेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की ग्रामपंचायतीमध्ये सरपंच हा निवडून आलेला असतो त्याचप्रमाणे पंचायत समितीमध्ये सभापती हा निवडून आलेला असतो तसंच जसं शासनाद्वारे म्हणजे जिल्हा परिषदेद्वारे ग्रामसेवक हा नेमणूक करून दिलेला असतो म्हणजे तो शासनाचा माणूस असतो त्याचप्रमाणे पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी म्हणजे आपण इथं पाहिलं की गटाचा जो विकास करणार असतो जो विकास गट असतो त्या विकास गटाचा जो गट विकास अधिकारी असतो हा शासनामार्फत नेमून दिलेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता ग्रामपंचायत आणि पंचायत समिती ही समजली असेल तर आपण आता पुढे जाऊन जिल्हा परिषदेकडे पाहणार आहोत म्हणजेच आपण टप्प्याटप्प्याने जाण्याचा प्रयत्न करतोय तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेत प्रत्येक जिल्ह्यासाठी
प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असते, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असते। तसंच महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, महाराष्ट्रात किती आहेत तर एकूण 36 जिल्हे आहेत, परंतु जिल्हा परिषद ज्या महाराष्ट्रात आहेत ते एकूण 34 आहेत, एकूण 34 जिल्हा परिषद आहेत। तर का, तर जे मुंबई शहर आहे व जे मुंबई उपनगर आहे तिथे ग्रामीण भाग, ग्रामीण लोकसंख्या ही नसल्यामुळे ते दोन शहरे वगळली गेलेली आहेत, त्यामुळे आपल्या इथे एकूण 34 जिल्हा परिषदे महाराष्ट्रात ही आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आपण पाहूया। जसे आपण ग्राम पंचायतीचे पाहिले, पंचायत समितीचे पाहिले, तसंच आपण आता जिल्हा परिषदेचे पदाधिकारी पाहूयात। तर निवडणूक ही इथे देखील 5 वर्षांनी होते, म्हणजे जिल्हा परिषदेची जी निवडणूक असते ती देखील 5 वर्षांनी होत असते। तर निवडून आलेल्यांपैकी एकाची अध्यक्ष व एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड होत असते। जसे की तुम्ही पाहिलं की ग्राम पंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच हे निवडून येतात, पंचायत समितीमध्ये सभापती, उपसभापती निवडून येतात, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष हे निवडून येतात। तर या सभांचे जे अध्यक्षपद हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे असते, म्हणजे ज्या काही जिल्हा परिषदेमध्ये ज्या सभा होतात त्या सभांचे जे अध्यक्षपद असते ते जिल्हा परिषदेचा, म्हणजे जो अध्यक्ष असतो त्या अध्यक्षाकडे असते, म्हणजे अध्यक्षाला मोठे स्थान तेथे दिले गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर त्या सभांचे जे कामकाज ते कोणाच्या नियंत्रणाखाली चालतं, तर ते अध्यक्षाच्या नियंत्रणाखाली चालतं। तर जसं आपण मगाशी पाहिलं की ज्यावेळेस कुठलाही व्यक्ती अनुपस्थित असतो, जसं की आपण ग्रामपंचायतीत पाहिलं की अनुपस्थित सरपंच अनुपस्थित असल्यावर उपसरपंच काम बघतो, पंचायत राजमध्ये पाहिलं की सभापती अनुपस्थित असल्यावर उपसभापती काम पाहतो, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये देखील अध्यक्ष अनुपस्थित असल्यावर उपाध्यक्ष त्याची कामे पाहत असतो। तसंच जो काही निधी असतो त्या निधीतून जो काही खर्च होतो, जो काही विकासासाठी लागणारा पैसा आहे, जो चांगल्या कामासाठी लागणारा पैसा आहे, तो खर्च करण्याचा अधिकार केवळ अध्यक्षाला असतो, तो पूर्णपणे अध्यक्षाच्या नियंत्रणाखाली ती कामे केली जातात। तसंच कारभार कसा चालतो, आता आपण जिल्हा परिषदेचे पदाधिकारी पाहिले, परंतु ज्यावेळेस जिल्हा परिषदेचा कारभार चालतो तो कसा चालतो हे पाहणार आहोत। तो जेव्हा कारभार चालतो तो विविध समित्यांमार्फत चालतो, विविध ज्या समित्या असतात त्या समित्या स्थापन केल्या जातात आणि त्या समित्यांमार्फत चालवला जातो। तर आपण आता त्या समित्या पाहूयात। तर त्या समित्या कोणकोणत्या, तर वित्त समिती, जी वित्त समिती असते, कृषी समिती असते, शिक्षण समिती असते, आरोग्य समिती असते, जलव्यवस्थापन, स्वच्छता समिती, तसंच महिला व बालकल्याण समिती, म्हणजेच महिलांचा व लहान मुलांचा विकास करण्यासाठी देखील समिती स्थापन केली जाते। अशा विविध समित्यांमार्फत जो जिल्हा परिषद आपले काम करत असते। तर आता पुढे जाऊन आपण पाहूयात की मुख्य कार्यकारी अधिकारी कोण। तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे तो घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात। तर विद्यार्थी मित्रांनो, मुख्य कार्यकारी अधिकारी कारभार कसा चालतो हे पाहिल्यानंतर आपण मुख्य कार्यकारी अधिकारी हे पाहूयात। तर घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, म्हणजे जे काही निर्णय घेतले जातात त्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात। मुख्य कार्यकारी अधिकारी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत असतो। तर त्या व्यक्तीची नेमणूक कोणी केलेली असते, ती राज्य शासनामार्फत केली जाते, म्हणजे तो निवडून येत नाही। जसं इथं सभापती उपसभापती हे जसे निवडून आलेले असतात, किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष हे जसे निवडून आलेले असतात, तसं यांची निवड हे निवडून आलेले नसतात, तर यांची निवड ही राज्य शासनामार्फत केली जाते। म्हणजेच थोडक्यात जसं की ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक, पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेमध्ये
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड ही शासनामार्फत होत असते. जसं की ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक, पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या तिघांचीही निवड ही राज्य शासनामार्फत केली जाते, हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक छोटासा माइंड मॅप बघूयात. माइंड मॅपमुळे काय होईल की तुम्हाला या गोष्टी पटकन लक्षात राहतील. तर ग्रामीण आपण आता आपण पाहत होतो की ग्रामीण स्थानिक शासन संस्था, तर हा ग्रामीण आहे. तर या ग्रामीण मध्ये तीन गट पडतात, कुठले कुठले, तर ग्रामपंचायत, पंचायत आणि जिल्हा परिषद. तर ग्रामपंचायतले जे सदस्य संख्या असते ती सदस्य संख्या किती असते, तर किमान 7 सदस्य संख्या ही यावी आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त 17 ही सदस्य संख्या असते. तसंच पंचायत मध्ये किमान सदस्य संख्या 15 आणि कमाल 45. तसंच जिल्हा परिषदेमध्ये किमान 50 सदस्य संख्या आणि कमाल 75 सदस्य संख्या असावी असं सांगितलं आहे. तर तसंच आपण आता यांचे पदाधिकारी पाहूयात. तर पदाधिकारी कोण, तर ग्रामपंचायतीमध्ये जो असतो तो म्हणजे सरपंच, उपसरपंच. यांची नेमणूक नसते होत, तर यांची प्रत्यक्षात मतदानाद्वारे निवड केली जाते. सरपंच व उपसरपंच हे ग्रामपंचायतीचे असतात. पंचायतमध्ये सभापती व उपसभापती असतात आणि जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष असतात. यांची नेमणूक नसती केली जात, तर यांची निवडून दिले जातात, हे मतदानाद्वारे निवडून आलेले असतात. तसंच आता जे अधिकारी असतात, या अधिकाऱ्यांची निवड ही राज्य शासनामार्फत केली जाते. ते म्हणजे आता ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक, तसंच पंचायतमध्ये गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, असे तीनही राज्य शासनामार्फत निवडले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे तीनही पॉईंट आपण उत्तमरित्या समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच आता ज्यावेळेस ह्यातला एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की 1992 73 व 74 वी घटना दुरुस्ती झाली. या घटना दुरुस्तीने ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्थांना संविधानात स्थान दिले. म्हणजे हे जे ग्रामीण, हे जे पंचायत राज आपण शिकतोय, तर ह्याला घटनेने केव्हा आणि कधी स्थान दिले, तर ते म्हणजे 1992 73 व 74 वी जी घटना दुरुस्ती झाली, या दुरुस्तीने ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्थांना संविधानात स्थान दिलेले आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा धडा समजलाच असेल, तर आपण पुढे जाऊयात. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या पाठामध्ये इयत्ता 6वीच्या पुस्तकातला जो 3रावा धडा होता तो म्हणजे ग्रामीण स्थानिक शासन संस्था, आपण तो पाहिला. म्हणजेच आपण पंचायत राजला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण ग्रामपंचायत, पंचायती, परत आपण जिल्हा परिषद या गोष्टी पाहिल्या होता. त्याचप्रमाणे आता आपण शहरी स्थानिक शासन संस्था पाहणार आहोत. म्हणजेच आपला जो 4वा धडा आहे तो म्हणजे शहरी स्थानिक शासन संस्था. त्याआधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुम्ही जर अजूनपर्यंत आपला अभ्यास मित्र ॲप तुम्ही इन्स्टॉल केला नसेल, तर तुम्ही तो इन्स्टॉल करा. त्याचप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही अभ्यास मित्र या नावाने असलेलं तुम्ही ते जॉईन करा. त्याचप्रमाणे यूट्यूब आपलं जे आहे ते तुम्ही अभ्यास मित्र सबस्क्राईब करा. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकातला जो 4वा धडा आहे शहरी स्थानिक शासन संस्था याला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण ग्रामीण स्थानिक शासन संस्था पाहिल्या, त्यामध्ये आपण 3 स्तरावर पाहिल्या, त्या म्हणजे ग्रामपंचायत, पंचायती आणि जिल्हा परिषद. तसंच यामध्ये देखील नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता शहर कसं बनतं, कसं त्याची वाढ होत असते हे आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण ते पाहण्यासाठी म्हणजे की ज्यावेळेस शहर बनत असतं, तर त्यावेळेस गावांची निमशहरे शहरांची
निम शहरांची शहरे आणि शहरांची महानगरे ही होत असतात. म्हणजे शहर होण्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे एखाद्या खेड्यामधून जेव्हा निम शहर तयार होतं म्हणजे छोटंसं शहर तयार होतं, त्याचप्रमाणे त्या छोट्याशा शहरामधून शहर तयार होतं आणि त्या शहरातून महानगर तयार होतं म्हणजेच मोठं शहर तयार होतं. ही शहर होण्याची एक प्रक्रिया आहे. तसंच शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या ग्रामीण भागाची स्वरूप बदलत आहे. म्हणजे काय, तर शहराच्या बाजूला जी आजूबाजूला जी गावं असतात त्याचा जे रूप आहे ते बदलत जातं. ते कशामुळं बदलतं, कारण की ज्यावेळेस एखाद्या गाव एखाद्या शहराच्या बाजूला जी गावं असतात ज्यावेळेस त्या शहराचा विकास होत असतो त्याचा परिणाम त्याचा इफेक्ट कुठं ना कुठंतरी त्या गावावर देखील पडत असतो. त्या गावातलं सुद्धा जीवन हळूहळू बदलत असतं आणि त्याच जीवनातून त्या गावाचा देखील बदल होत असतो. म्हणजेच उदाहरणार्थ तुम्ही जर पुण्या ठिकाणी जर पाहिलं किंवा कुठल्याही ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पुणे हे आपण उदाहरण घेऊया, तर पुण्याच्या बाहेरच्या आजूबाजूला जर तुम्ही जी गावं पाहिलीत तर त्यांचाही विकास हळूहळू प्रमाणात होत चाललेला आहे. आणि तो कशामुळे, तर पुणे शहराचा जो विकास जो घडत आहे त्याचा परिणाम त्याचा इफेक्ट त्या गावांवर पडत आहे आणि म्हणूनच त्या गावांचा देखील विकास होत आहेत. म्हणजेच ती गावंसुद्धा गावांमधून निम शहरामध्ये हळूहळू बदलत चाललेली आहेत. तर सुरुवातीला आपण जसं गेल्या पाठामध्ये ग्रामपंचायतेबद्दल पाहिलं तसंच आता आपण नगरपंचायतेबद्दल पाहणार आहोत. तर नगरपंचायत म्हणजे काय, की ज्यावेळेस शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते. म्हणजे पूर्णपणे गावही नाही आणि पूर्णपणे शहरही नाही. म्हणजे गावामधून शहराकडे ज्यावेळेस वाटचाल होत असते म्हणजे गावाचं रूपांतर कुठेतरी शहरी वातावरणात बदलायला सुरुवात होत असते त्यावेळेस तिथे नगरपंचायत असते. म्हणजे जेव्हा आपण गेल्या पाठामध्ये ग्रामपंचायतीमध्ये हे पाहिलं की 500 पेक्षा ज्यावेळेस लोकसंख्या कमी असते त्या ठिकाणी ग्रामपंचायत असते. म्हणजे साहजिकच इथे 500 पेक्षा जास्त लोकसंख्या असणार आणि जास्त लोकसंख्येमधून त्यांचा विकास हा शहरी भागाकडे होत असल्यावर त्यावेळेस तेथे नगरपंचायत तयार होते. म्हणजेच ते पूर्ण खेडेही नाही आणि पूर्ण गावही नसतं. तसंच तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत. म्हणजे तेथील स्थानिक शासन संस्थेवर जे काम केलं जातं, जे स्थानिक पातळीवर जे काम करण्याचा जे पूर्ण अधिकार आहे तो नगरपंचायतीला असतो आणि तिथे लक्ष देण्याचं काम ही नगरपंचायत असते. तिथली जी निवडणूक असते ती देखील दर 5 वर्षांनी होत असते. तिथला जो निवडून आलेल्यापैकी जिथू तिथं जे सदस्य निवडून येतात त्या सदस्यांपैकी एकाची अध्यक्ष तर एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड होते व सर्व कामकाज त्या अध्यक्षेच्या नियंत्रणाखाली होत असतात. तसंच हे झालं नगरपंचायत. आता आपण नगरपंचायतीकडून नगर परिषदेकडे वळणार आहोत. जसंच आपण काल पंचायत समिती पाहिल्या तसंच आज आपण नगर परिषद हे पाहणार आहोत. तसंच लहान शहरांसाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण करते. म्हणजे जी लहान शहरं असतात म्हणजे ज्या निम शहरांमधून जी शहरं घडत असतात तिथे लहान शहरांसाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण करतं. म्हणजे तिथं काम करण्याचं कर्तव्य तिथं काम करण्याची जी जबाबदारी असते ती नगर परिषदेची असते. तिथला जो विकास घडवून आणायचा असतो ते काम नगर परिषद करत असतं. तसंच इथले देखील जी निवडणूक असते ती सुद्धा दर 5 वर्षांनी होत असते. म्हणजे कुठल्याही ठिकाणच्या निवडणुका ह्या दर 5 वर्षांनी होत असतात. त्याचप्रमाणे निवडून आलेले प्रतिनिधी तिथं जे प्रतिनिधी निवडून येतात त्यांना नगरसेवक म्हटलं जातं. तिथले जे प्रतिनिधी आलेले असतात ते नगरसेवक असतात आणि त्यातूनच एकाची अध्यक्ष म्हणून निवड होते व एकाची अध्यक्ष म्हणून निवड होते तर एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड होते. आणि त्याचप्रमाणे जो अध्यक्ष असतो तो अध्यक्ष तिथला नगराध्यक्ष म्हणून निवडला जातो. तिथला जो अध्यक्ष असतो तोच नगराध्यक्ष म्हणून निवडला जातो. तसंच जे सभांचे अध्यक्षांचे स्थान असते ते नगराध्यक्षाला दिले जाते. म्हणजे ज्यावेळेस नगर परिषदेच्या सभा घेतल्या जातात ज्यावेळेस विकासासाठी कुठल्याही कामासाठी ज्यावेळेस सभा बोलवली जाते त्या सभेचे जे अध्यक्ष स्थान भूषवतो तो म्हणजे
जो नगर परिषदेचा अध्यक्ष असतो जो नगर अध्यक्ष असतो तो त्याचं अध्यक्षस्थान भूषवत असतो म्हणजे सभांचे अध्यक्षस्थान नगर अध्यक्ष भूषवत असतो त्याचप्रमाणे कामकाजाचे नियमन करतो म्हणजे तिथे जे काम करायचे तिथे जे दैनंदिन गोष्टी घडतात तिथे ज्या गोष्टींची अंमलबजावणी करायची असती त्या कामकाजाचे नियमन हे नगर अध्यक्ष करत असतो त्याचप्रमाणे ज्या आर्थिक गोष्टी असतात म्हणजे नगर परिषदेच्या ज्या आर्थिक गोष्टी असतात तसंच त्या आर्थिक प्रशासनावर देखील लक्ष ठेवण्याचे काम हे नगराध्यक्ष करत असतो त्याच्या गैरहजेरीत उपनगराध्यक्ष लक्ष देत असतो आता या वेळेस आपण नगर परिषद हे समजून घेतलं तर नगर परिषद ज्या वेळेस आपण समजून घेतो त्याची कामं कोणती हे आपण पाहणार आहोत तर नगर परिषदेची जी कामे असतात ती काही बंधनकारक असतात तर काही ऐच्छिक कामे असतात तर बंधनकारक कामे कोणती तर सर्वात आधी म्हणजे सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्ती सार्वजनिक जे रोड असतात ज्यांना नागरिकांना काही त्रास होऊ नये त्यांना रात्रीचा अंधारात उजेड हवा असतो त्यासाठी रस्त्यांवर दिवाबत्ती लावली जाते म्हणजे लाईट ही आणली जाते तसंच पाणी पुरवठा म्हणजे स्वच्छ रीतीने रोज पाणी पुरवठा होतोय का नाही पाणी पुरवठा कशा रीतीने व्हायला हवा पाण्याची सोय कशी केली पाहिजे व ते पाणी स्वच्छ आहे का नाही हे सुद्धा ते पाहत असतात तसंच सार्वजनिक स्वच्छता म्हणजे रस्ते कचरा ठिकाणे हे स्वच्छ ठेवण्याचे काम ते करत असतात तसंच आपल्या घरातला जो केर असतो तो गोळा करण्याचे काम देखील ते करत असतात तसंच मलिन सारणाची व्यवस्था म्हणजे गटार किंवा घाण कुठल्याही ठिकाणचं जे कंपन्यांचं जे पाणी असतं घाण वेस्ट गेलेलं पाणी असतं ते सुद्धा त्यांची व्यवस्था करणं गरजेचं असतं त्याच्यातनं लोकांच्या आरोग्याला कुठलाही धोका येऊ नये याची ते काळजी घेत असतात तसंच जन्म मृत्यू विवाह यांच्या देखील नोंदी ठेवण्याचे काम नगर परिषद करत असते तर ही कामे जी आहेत ती त्यांच्यावर बंधनकारक आहेत अशी इत्यादी स्वरूपाची कामे नगर परिषद करत असतं तर नगर परिषदेची आपण ऐच्छिक कामे कोणती ते आता पाहूयात तर ऐच्छिक कामे कोणती तर गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा म्हणजे जसं की झोपडपट्ट्या किंवा कुठेही जी लोक वस्ती करून राहत असतात त्यांच्या वस्तीमध्ये सुद्धा त्यांच्यावर त्यांच्या आरोग्यावर कुठला परिणाम होऊ नये याच्यासाठी त्यांच्या वस्त्यांमध्ये सुधारणा केली जाते म्हणजे तिथली जी घाण आहे ती तिथली साफ केली जाते व त्यांचं आरोग्य नीट राहील याची काळजी घेतली जाते तसेच रस्ता रुंदीकरण म्हणजेच रस्त्यामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये जेणेकरून ऍक्सिडेंट कमी होतील त्यासाठी रस्त्याचं जे रुंदीकरण आहे ते केलं जातं तसंच रस्त्याची निगा राखली जाते तसंच सार्वजनिक बागा व उद्याने बांधतात म्हणजेच की लहान मुलांसाठी वयस्कर लोकांसाठी व तरुण पिढीसाठी देखील अशा तीनही स्तरांसाठी सार्वजनिक बागा व उद्याने बांधतात ज्यामध्ये माणसाचे शारीरिक आरोग्य हे नीट राहील याची त्यांना काळजी असल्यामुळे ते सार्वजनिक बागा व उद्याने बांधत असतात तसंच गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे हे देखील ते करत असतात म्हणजे जी गुरं पाळली जातात आता शहरी ठिकाणी गुरं पाळल्यामुळे त्यांना खाद्याचे प्रमाण हे कमी प्रमाणात मिळतं त्यामुळे त्यांना ते उपलब्ध करून देण्यासाठी ते काम करत असतात ही त्यांची ऐच्छिक कामे आहे तर अशा इतर ऐच्छिक कामे ते करत असतात ऐच्छिक कामे म्हणजे की ते अधिक विकासासाठी ही कामे करवून घेतात तसंच नगर परिषदेसाठी एक मुख्य अधिकारी असतो नगर परिषदेसाठी कोण असतो तर एक मुख्य अधिकारी असतो आता जो हा मुख्य अधिकारी असतो तर ह्याची निवडणुकीमार्फत किंवा कुठल्याही मतदानाद्वारे त्याची निवड होत नसते तर त्याची निवड ही राज्य शासनामार्फत होत असते हे आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर जो मुख्य अधिकारी असतो तर तो नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयांची तो काय करत असतो अंमलबजावणी करत असतो म्हणजे ज्या वेळेस नगर परिषदेच्या सभा पार पडतात त्यांच्या जे काही निर्णय ठरतात त्या निर्णयांचा तो अंमलबजावणी करतो म्हणजेच साहजिकच तो त्याच्यावर निर्णय देत असतो त्याचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तसंच त्याच्या मदतीसाठी अनेक अधिकारी असतात म्हणजे त्याला मदत करण्यासाठी देखील अनेक अधिकारी तिथे असतात तर
आता ज्यावेळेस हे नगर परिषद आपण पाहिलं या नगर परिषदेचे आपण कामे पाहिली त्यांची ऐच्छिक कामे पाहिली तर त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला हे जाणवतं की ह्या सर्व विकासांसाठी त्यांना साहजिकच पैशाची उत्पन्नाची गरज लागणार तर आपण नगर परिषदेचे उत्पन्नाचे मार्ग जाणून घेऊयात की ते कोणते आहेत आणि त्यांना पैसा कुठून उपलब्ध होतो तर ज्यावेळेस नगर परिषदेचे उत्पन्नाचे मार्ग आहेत ते म्हणजे घरपट्टी जी लोकांची घरपट्टी असते त्यातून मिळणारा जो कर असतो त्याच्यावर नगर परिषद काम करत असतं त्याचप्रमाणे जसं आपण काल ग्रामपंचायतीमध्ये पाहिलं जो आठवडा बाजारातील जो कर असतो तसाच इथे देखील बाजारावरील परंतु इथे आठवडा बाजार नसून रोज बाजार असतो व तो त्या बाजारावरील जो कर असतो तो एक देखील त्यांचा उत्पन्नाचा मार्ग असतो त्याचप्रमाणे जो शिक्षण कर असतो म्हणजे जो शिक्षण संस्थेमधून मिळाला जातो तो शिक्षण कर सुद्धा देखील त्यांचा उत्पन्नाचे मार्ग असतात त्याचप्रमाणे आपल्याला जे रोज पाणी येतं त्याच्यातली जी पाणीपट्टी असते जी आपण भरत असतो त्या पाणीपट्टीतनं देखील त्यांचं एक उत्पन्नाचे मार्ग असतं तसंच या सर्व गोष्टी या म्हणजेच ह्या सर्व गोष्टी या स्थानिक लेवलवरनं होत असतात तसंच त्यांना राज्य शासनाकडून सुद्धा अनुदान मिळत असतं म्हणजे ज्यावेळेस त्यांना एखाद्या शहराचा विकास करायचा असतो त्या विकासासाठी लागणारा पैसा हा या उत्पन्नाच्या मार्गातनं उपलब्ध होत असतो आणि त्याला मदत म्हणून त्याला अनुदान हे राज्य शासन सुद्धा करत असतं तर आता आपण नगरपंचायत आणि नगर परिषद जशा पाहिल्या त्याचप्रमाणे आता आपण महानगरपालिका पाहूयात तर महानगरपालिका कशाला म्हणायचं तर मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका म्हणतात म्हणजे मोठ्या शहरांमध्ये जे नागरिक राहतात म्हणजे जर उदाहरणार्थ तुम्ही घेतलं तर मुंबई पुणेमध्ये पिंपरी चिंचवड इथे देखील महानगरपालिका आहेत एकूण महाराष्ट्रामध्ये 27 महानगरपालिका आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रातली जी पहिली महानगरपालिका आहे ती म्हणजे मुंबई तर या म्हणजेच काय तर मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देण्याचे जे काम करत असतं स्थानिक पातळीवर जे काम करत असतं त्याला महानगरपालिका असं म्हटलं जातं म्हणजे साहजिकच महानगरपालिका कुठे असते तर ज्यांच्या ज्या शहरांची लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असते तिथे महानगरपालिका असते तसंच शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या निश्चित केली जाते म्हणजे महानगरपालिकेत जी लोक काम करतात त्यांची जी सदस्य संख्या असते ती शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरवली जाते म्हणजे शहराची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येवर महानगरपालिकेच्या सदस्यांची संख्या ही ठरवली जाते तसंच येथे देखील दर 5 वर्षांनी निवडणूक ही होत असते आणि निवडून आलेला जो प्रतिनिधी असतो त्याची नगरसेवक म्हणून ओळख केली जाते आणि जे सदस्य नगरसेवक म्हणून निवडून येतात त्या नगरसेवकांपैकी एकाची महापौर तर एकाची उपमहापौर म्हणून निवड केली जाते तसंच ते निवड केली जाते आणि महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो जसं देशाचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती आहे राज्याचा प्रथम नागरिक हा राज्यपाल आहे तसंच शहराचा हा प्रथम नागरिक महापौर हा मानला जातो तसंच ज्यावेळेस तिथे सभा घेतली जाते म्हणजे महानगरपालिकेच्या ज्यावेळेस सभा होतात त्या सभेचे अध्यक्ष हा महापौरच असतो तसंच विविध प्रश्नांवर तेथे चर्चा होते आणि त्या चर्चेवर तो निर्णय ठरतात म्हणजे ज्यावेळेस त्या सभा होतात त्या चर्चेमध्ये अनेक प्रश्न होतात आणि अनेक प्रश्नांवर जो काही निर्णय असतो तो महापौर म्हणून अध्यक्ष म्हणून तो त्याच्यावर निर्णय देत असतो त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या समित्या पाहूयात आता साहजिकच सर्व कामं करण्यासाठी समित्या ह्या निवडल्या जातात आणि त्या समित्यांमार्फत कामकाज केलं जातं तर विविध प्रकारच्या समित्या असतात त्यातले काही उदाहरण म्हणजे शिक्षण समिती जे शिक्षणाच्या काम केलं जातं आणि त्यातलं शिक्षणाचं जे
म्हणजे शैक्षणिक गोष्टींबद्दल त्यात जाणून घेतलं जातं, तसंच आरोग्य समिती यात आरोग्याबद्दल सर्व गोष्टी घडतात, तसंच परिवहन समिती म्हणजेच एसटी बसेस ह्या ज्या आपल्याला सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्यांना त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यांचे कामकाज पाहण्यासाठी परिवहन समिती असते, तसंच अशा इत्यादी गोष्टींवर आणि इत्यादी समित्या ह्या स्थापन केल्या जातात आणि त्या समित्यांमार्फत महानगरपालिका आपले कामकाज चालू ठेवत असते। तसंच महानगरपालिकेचे प्रशासन पाहूयात तर महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकेचा आयुक्त हा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो, म्हणजे महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे त्या प्रशासनाचा प्रमुख हा आयुक्त असतो। तर या आयुक्ताची निवड कोण करून देतं तर याची नेमणूक हे राज्य शासन करून देत असतं। तस जसं की आपण नगर परिषदेमध्ये पाहिलं की इथं मुख्य अधिकारी असतो याची देखील निवड हे राज्य शासनामार्फत होत असते, तसेच महानगरपालिकेमध्ये देखील आयुक्ताची निवड ही राज्य शासनामार्फत केली जाते, तसंच सर्व नियमांची अंमलबजावणी तो करतो। म्हणजे ज्या वेळेस महानगरपालिकांच्या सभा होतात त्या सभेंमध्ये जे काही निर्णय घेतले जातात त्या निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी किंवा प्रत्यक्षात काम करून घेण्याची जी अंमलबजावणी करत असतो तो म्हणजे आयुक्त करत असतो। सर्व निर्णयांची तो काय करतो तर अंमलबजावणी करतो, तसंच महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक देखील तो करतो। म्हणजे ज्या वेळेस महानगरपालिकेमध्ये तिथल्या स्थानिक लेवलवरचा जो विकास करायचा असतो त्या विकासासाठी जे वार्षिक अंदाजपत्रक लागतं जे काही खर्च असतो ते देखील महानगरपालिकेचे काम कोण करतं तर आयुक्त करत असतो आणि त्याच्याच नियंत्रणाखाली देखील वार्षिक अंदाजपत्रक तो निर्माण करतो। आता ज्या वेळेस ह्या जसं की आपण इथं नगर परिषदेचे उत्पादनाचे मार्ग पाहिले त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे उत्पादनाचे मार्ग पाहूयात। आता महानगरपालिकेमधील काही गोष्टी समान आहेत, परंतु जसं की नगर परिषद हे छोटं शहर असतं तसं महानगरपालिका हे मोठं शहर असल्यामुळे इथल्या जे कर आहेत ते थोड्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात मिळण्याची संधी असते। ते कसं तर महानगरपालिकेच्या उत्पादनाच्या मार्गामध्ये सर्वात प्रथम येतं ते म्हणजे घरपट्टी, घरपट्टी ही मिळत असते। तसंच मनोरंजन कर, म्हणजे तुम्ही जर मोठ्या शहरांमध्ये पाहिलं महानगरपालिका असलेल्या ठिकाणी पाहिलं तर तिथे तुम्हाला सभागृह दिसतील, तिथे तुम्हाला चित्रपटगृह दिसतील, असे इत्यादी ठिकाणं तुम्हाला पाहायला मिळतात। तर त्याच्यातनं जो कर काही मिळत असतो तो महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या उत्पादनाचे मार्ग असतात। तसंच कर्ज उभारणी, जी कर्ज उभारणी होते ती देखील महानगरपालिका करत असते। त्याचप्रमाणे मालमत्ता कर, म्हणजेच आपला जो मालमत्ता असते त्या आपल्या मालमत्तेवर आपण वर्षातनं 2 वेळा कर भरला जातो म्हणजेच मालमत्ता कर। तसंच महानगरपालिकेचे उत्पादनाच्या मार्गामध्ये पाणीपट्टी देखील येतं, कारण की ज्या वेळेस सरकार आपल्याला पाणी पुरवठा करतं आपण त्याच्या बदल्यात त्याला पाणीपट्टी देत असतो, म्हणजे कर म्हणून आपण पाणीपट्टी देत असतो, ते देखील महानगरपालिकेचे उत्पादनाचे मार्ग आहे। तसेच व्यवसाय कर, म्हणजेच जे काही व्यवसाय शहरांमध्ये सुरू असतात त्या व्यवसायांमधनं कर दिला जातो, ते व्यवसाय करण्यासाठी कर दिला जातो। तसंच अजून देखील म्हणजे की राज्य शासनाचे त्यांना अनुदान हे मिळत असते, राज्य शासनामार्फत देखील अनुदान मिळत असते। असे विविध जे उत्पादनाचे मार्ग आहेत ते महानगरपालिकेचे उत्पादनाचे मार्ग धरले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता आपण नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका हे तीनही शहरी घटक समजून सांगितले आहेत। तसंच आता हे पूर्णपणे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक छोटासा माइंड मॅप पाहूयात, तो म्हणजे हाँ कि शहर मध्ये किती भाग असतात तर नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका। तर यांची जी सदस्य संख्या असते नगर पंचायत मध्ये किमान सदस्य संख्या ही 9 असावी लागते, तर कमाल सदस्य संख्या ही 15 असावी लागते। त्याचप्रमाणे नगर परिषदेमध्ये किमान सदस्य संख्या ही 17 असावी लागते, तर कमाल सदस्य संख्या ही 38 असावी लागते। आणि महानगरपालिकेमध्ये सदस्य संख्या ही नेमून दिलेली नसते तर ती लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या ठरवली जात असते, म्हणजे तिथली लोकसंख्येवर तिथली सदस्य संख्या ही
ठरली जाते। तसंच इथले जे पदाधिकारी असतात, आता हे जे पदाधिकारी आहेत हे निवडून आलेले आहेत, म्हणजे नगर पंचायतीमध्ये कोण निवडून येतो तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तसंच नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष, आणि महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर हे निवडून आलेले असतात, हे मतदानाद्वारे आलेले पदाधिकारी असतात। आणि जे अधिकारी असतात यांची निवड ही शासनामार्फत होत असते, राज्य शासनामार्फत यांची निवड होत असते, आणि नगर पंचायतीमध्ये कार्यकारी अधिकारी हा अधिकारी असतो, हा मेन असतो, त्याच्या अंमलबजावणीनंतर सर्व कामांचा विकास केला जातो। तसंच नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी असतो, तसंच महानगरपालिकेमध्ये आयुक्त हा मुख्य अधिकारी असतो। असे प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे अधिकारी पदाधिकारी, तिथली सदस्य संख्या व तिथले जे नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका हे आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे आपण गेल्या पाठामध्ये ग्रामीण आणि ह्या पाठामध्ये शहरी अशा दोनही गोष्टी पाहिल्या आहेत, हे आपण आता समजून घेतलं आहे। तर धन्यवाद। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या पाठामध्ये नगर परिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका या गोष्टी पाहिल्या। तर विद्यार्थी मित्रांनो, या कशा अंतर्गत येतात? तर या येतात जिल्ह्याच्या अंतर्गत। आणि आत्ता आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकातला जो शेवटचा धडा आहे तो म्हणजे जिल्हा प्रशासन, जो 5वा धडा आहे तो आहे जिल्हा प्रशासन। आता ज्यावेळेस जिल्हा प्रशासनाचा उल्लेख होतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे जिल्हाधिकारी। आता या पाठामध्ये आपण इथील जे अधिकारी आहेत, इथले जे पदाधिकारी आहेत ते कशा स्वरूपाचे काम करतात व कशा प्रकारे ते हाताळतात ते आपण पाहणार। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस जिल्हा प्रशासन आपण शिकतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे जिल्हाधिकारी। आता हा जिल्हाधिकारी असतो कोण? तर जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो, म्हणजे जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो। तर याची जी नेमणूक असते याची नेमणूक ही UPSC अंतर्गत होत असते, म्हणजे संघ लोकसेवा आयोगामार्फत याची नेमणूक होत असते। तर ही नेमणूक कोण करतं? तर केंद्राची जी स्पर्धा परीक्षा असते त्या स्पर्धा परीक्षेमार्फत याची नेमणूक ही होत असते। तर याची नेमणूक जरी केंद्रामार्फत होत असली तरी देखील तो राज्यामध्ये राज्याचा माणूस म्हणून काम करत असतो। व त्याचप्रमाणे तो कोणकोणत्या प्रकारची कामे हाताळतो? तर शेत सारा गोळा करण्यापासून ते आपत्ती व्यवस्थापनेपर्यंत, म्हणजेच व्यवस्थापनेपर्यंत सर्व प्रकारची कामे एक जिल्हाधिकारी करत असतो व त्याप्रमाणे तो करवून देखील घेत असतो। तसंच ज्यावेळेस शेती हा विषय येतो त्यावेळेस तो शेत सारा गोळा करणे परत शेती संबंधी, म्हणजे त्या संबंधी कायद्याची अंमलबजावणी, ज्यातून कुठल्या त्या कायद्यापासून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल व ते कायदे प्रत्यक्षात कसे आणले जातील व प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल याचं काम तो करत असतो। त्याचप्रमाणे दुष्काळ व चाऱ्यावर उपाययोजना करतो, म्हणजे ज्यावेळेस दुष्काळ जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुष्काळ पडतो त्यावेळेस त्या दुष्काळामधून तेथील लोकांना किंवा तेथील पक्षी प्राण्यांना कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये, त्यांचा कसा उपयोग होईल, त्या कशाप्रमाणे वाचतील याचा तो उपाययोजना करतो। तसेच चाऱ्यावर तो उपाययोजना करत असतो। त्याचप्रमाणे ज्यावेळेस दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे कायदा व सुव्यवस्था। कायदा व सुव्यवस्थामध्ये सर्वात प्रथम तो शांतता प्रस्थापित करण्याचे काम करतो, म्हणजे ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये शांतता ही प्रस्थापित करण्याचा विषय येतो त्यावेळेस जिल्हाधिकारी शांतता प्रस्थापित करण्याचे काम करतो। म्हणजे त्याला त्याचा जो जिल्हा आहे तो शांत हवा असतो, कारण की तेथील जिल्ह्याचा विकास त्याला घडवून आणायचा असतो। त्याचप्रमाणे त्यामध्ये सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवतो, म्हणजे जे सामाजिक स्वास्थ्य आहे, समाजाचे जे स्वास्थ्य आहे ते अबाधित ठेवण्याचे काम हा जिल्हाधिकारी करत असतो। त्याचप्रमाणे सभाबंदी, संचारबंदी तो जारी करतो, म्हणजे जारी करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर जिल्हाधिकाऱ्याला आहेत। उदाहरणार्थ आत्ता तुम्ही करोना काळात देखील तुम्ही जर तुमच्या जिल्ह्यात पाहिलं असेल, ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्याचा जिल्हाधिकाऱ्याचा कुठलाही शासकीय कागद घ्या, त्या शासकीय कागदाच्या शेवटला जिल्हाधिकाऱ्याची सही ही महत्त्वाची असते। म्हणजे आत्ता जी संचारबंदी लागू आहे त्या संचारबंदीत देखील जिल्हाधिकारी
त्याचे निर्णय जारी करत असतो त्यांनीच लावलेली ही संचारबंदी असते म्हणजे ज्या वेळेस आपत्ती येते किंवा ज्या वेळेस कुठल्याही गोष्टीचा ज्या वेळेस कुठल्याही गोष्टीतून त्या जिल्ह्याला धोका निर्माण होतो किंवा त्यातनं काहीतरी जे परिणाम होणार असतो वाईट असे परिणाम घडणार असतात त्यावेळेस सभाबंदी व संचारबंदी तो जारी करू शकतो तसंच जिल्हाधिकारी काय करतो तर निवडणूक अधिकारी जे असतात त्यांच्यावर देखील तो लक्ष देत असतो म्हणजे केव्हा ज्या वेळेस निवडणूक होणार असते तर ती निवडणूक योग्यरित्या पार पडते का नाही योग्यरित्या पार पडणार आहे का नाही किंवा योग्यरित्या ती कशी पार पाडली जाईल किंवा ती योग्यरित्या पार पडते आहे का नाही हे पाहण्याचे काम कोण करत असतं तर जिल्हाधिकारी करत असतो म्हणजेच तो निवडणूक अधिकाऱ्यांवर लक्ष देत असतो त्याचप्रमाणे निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे म्हणजेच ज्या वेळेस निवडणूक होत असते तर त्यावेळेस त्या निवडणुकीच्या संदर्भात जे काही आवश्यक निर्णय असतील म्हणजे ती घेण्यापासून तर ते निवडणूक होण्यापर्यंत तिचा निकाल लागेपर्यंत जे काही आवश्यक निर्णय असतील ते जिल्हाधिकाऱ्याच्या विचारांनी घेतले जातात त्याचप्रमाणे मतदार याद्या अद्ययावत करते म्हणजे मतदार याद्या म्हणजे मतदानाच्या ज्या याद्या असतात त्या सुद्धा अद्ययावत करायचे काम म्हणजे प्रसिद्ध करण्याचे काम कोणाचे असते तर ते जिल्हाधिकाऱ्याचे असते तो निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत ते काम पूर्णपणे करत असतो त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे ज्या वेळेस कुठल्याही जिल्ह्यावर आपत्ती येते त्या आपत्तीचे व्यवस्थापन कसे करायचे किंवा कोणत्या प्रकारे करवून घ्यायचे हे काम कोण करत असतं तर जिल्हाधिकारी करत असतो म्हणजे काय होतं तर आपत्तीच्या काळात निर्णय घेतो व निर्णय घेऊन त्याची हानी कशाप्रमाणे रोखली जाईल याचा तो विचार करत असतो व ते करून दाखवत असतो तसंच त्याचप्रमाणे व्यवस्थापनाच्या यंत्रणेला आदेश देतो म्हणजे काय करतो तर जी व्यवस्थापन म्हणजे जी आपत्ती व्यवस्थापनाला जी व्यवस्थापना रोखण्याचे मदत करते जी व्यवस्थापना त्यांनी एक समिती म्हणून जी तयार केली जाते तर त्या यंत्रणेला आदेश देतो म्हणजे काय करतो तर तो ती जी आपत्ती आली आहे त्या रोखण्याचे काम कशा प्रकारे केले जाईल कसे होईल हे करण्याचे काम कोण करत असतं तर जिल्हाधिकारी करत असतो त्याचप्रमाणे आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करतो म्हणजे ज्या आपत्ती ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आपत्ती झाली आहे अशा ठिकाणी तो काय करतो तिथल्या लोकांची ज्यांची हानी झाली आहे त्या लोकांना चांगल्या स्थळी हलवण्याचे म्हणजे त्यांचे चांगल्या स्थळी हलवण्याचे काम करतो व नंतर त्याच ठिकाणचे काय करतो पुनर्वसन करत असतो म्हणजे उदाहरणार्थ आता सध्याला कोरोना काळात सुद्धा ज्या वेळेस आपल्या जिल्ह्यावर किंवा राज्यावर किंवा देशावर ज्या वेळेस हानी आलेली आहे आपत्ती आलेली आहे जी काही हानी होत आहे त्या हानीला रोखण्यासाठी कोण काम करतोय तर जिल्हाधिकारी हा काम करत असतो जिल्हा पातळीवर तसेच ती जी यंत्रणा आहे त्या व्यवस्थापन यंत्रणेला तो आदेश देऊन ते रोखण्याचा प्रयत्न करत असतो तसंच आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्या पावसाळ्यामध्ये आपल्या अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे पूर येत असतात ज्यावेळेस पूर येतात त्या पुरामध्ये ज्यावेळेस आपत्तीग्रस्तांचे हाल होतात त्यांची हानी होते त्यावेळेस तेथील जिल्हाधिकारी हे महत्त्वाचे कार्य करत असतो त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम देखील कोण करत असतो तर जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकाऱ्याचं एक व्यक्तिमत्व झालं तर त्या जिल्हाधिकाऱ्यानंतर जो कोणी येत असतो तो म्हणजे तहसीलदार आता तहसीलदार काय असतो तर प्रत्येक तालुक्यासाठी जसं जिल्हाधिकारी हा जिल्ह्यासाठी असतो तसं प्रत्येक तालुक्यासाठी म्हणजे जिल्ह्याच्या अंतर्गत जो तालुका असतो त्या तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यांमध्ये निवाडाही करतो म्हणजे तेथील जे काही तंटे होतात तेथे जे काही वाद होतात ते वाद सोडवण्यासाठी एक तालुका दंडाधिकारी या नात्याने तो तेथील निवाडाही करत असतो म्हणजे तेथे तो न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जी जबाबदारी असते ती त्याची असते म्हणजे तहसीलदार ज्यावेळेस तालुक्यात जी जबाबदारी असते ज्यावेळेस शांतता व सुव्यवस्था करण्याची जबाबदारी असते त्यावेळेस तो ती जबाबदारी कोणाची असते तर तहसीलदाराची म्हणजे जसे जिल्ह्याला सांभाळण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्याची असते तसेच त्या जिल्ह्यातल्या तालुक्याला सांभाळण्याची जबाबदारी ही तहसीलदाराची असते तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो पॉइंट येतो तो म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख आता जिल्हा पोलीस प्रमुख कोण असतं तर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो कोण असतो तर महाराष्ट्र म्हणजे आपल्या ज्या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक आहे असतो तसं जिल्ह्याचा प्रमुख पोलीस
जिल्ह्याचा प्रमुख पोलीस अधिकारी असतो, म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख जो असतो तो जिल्ह्याचा प्रमुख पोलीस अधिकारी असतो. तसंच त्याचं काम काय असतं, तर तो काय करतो, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतो. म्हणजे ज्यावेळेस जिल्हाधिकारी शांतता व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेस त्याला मदत करणारा कोण असतो, तर तो म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख. जिल्हा पोलीस प्रमुख काय करतो, तर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मदत करत असतो व शांतता व सुव्यवस्था तो पूर्णपणे राखत असतो. पूर्ण शहराची किंवा पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी ही त्याच्यावर असते. त्याचप्रमाणे आता ह्या जिल्हा प्रशासनामध्ये दोन गट पडले जातात. एक म्हणजे कोणतं, तर एक जिल्हाधिकारी आणि दुसरं म्हणजे पोलीस अधीक्षक. आता जिल्हाधिकाऱ्याची निवड ही कशामार्फत होत असते, तर हे जसं मी तुम्हाला सांगितलं की ही UPSC मार्फत म्हणजे संघ लोकसेवा आयोगामार्फत होत असते, तसंच पोलीस अधीक्षकची ही निवड ही देखील UPSC अंतर्गत होत असते. म्हणजेच हे दोन्ही व्यक्ती जे असतात हे केंद्रामार्फत निवडलेले जात असतात. तसंच उपजिल्हाधिकारी हा उपजिल्हाधिकारी असतो, हा राज्याच्या स्पर्धा परीक्षेमधून नेमणूक केली जाते त्याची. ज्यावेळेस राज्याच्या स्पर्धा परीक्षा होतात, जशी UPSC ही स्पर्धा परीक्षा आहे त्याचसारखी आता महाराष्ट्रात MPSC ही आहे, तसंच अनेक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात, त्या स्पर्धा परीक्षेमधून उपजिल्हाधिकाऱ्याची निवड ही केली जाते. म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या खाली कोण येतो, तो येतो उपजिल्हाधिकारी. उपजिल्हाधिकाऱ्याच्या खाली येतो तो आहे तहसीलदार. तहसीलदाराच्या खाली येतो तो तलाठी, आणि तलाठीच्या खाली येतो ते म्हणजे पोलीस पाटील. अशा प्रकारे ही व्यवस्था असते. त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक याच्या खाली येत असतो तो पोलीस उपाधीक्षक, त्याच्या खाली येत असतो तो पोलीस निरीक्षक, आणि त्याच्याही अंतर्गत येत असतो तो म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक. अशा प्रकारची जिल्हा प्रशासनाची ही जी व्यवस्था आहे ती आपण आता पाहिली. त्याचप्रमाणे आता आपण जसं जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा पोलीस प्रमुख ह्या गोष्टी पाहिल्या, तसंच आता आपण जिल्हा न्यायालय हा घटक पाहणार आहोत. आता जिल्हा न्यायालय पाहत असताना आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडवणे, तंट्यात न्याय निवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवर न्यायालयाला करावी लागतात. म्हणजे ज्यावेळेस कुठल्याही प्रकारची तंटा किंवा कुठल्याही प्रकारचे वाद सोडवायचे असतील तर जिल्ह्यातल्या जिल्ह्यात सोडवण्यासाठी जिल्हा न्यायालय असते. म्हणजे ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची तंटे किंवा वाद हे होत असतात आणि ते सोडवण्याचा, त्याच्यावर निर्णय देण्याचे जे काम असतं ते कोण करत असतं, तर जिल्हा न्यायालय ते काम करत असतं आणि त्यांना ती कामे करावी लागतात. तसंच भारताने स्वातंत्र्य न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. भारत जो आपला देश आहे त्यांनी घटनेमध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. आता ही न्यायव्यवस्था कशी आहे, तर न्यायव्यवस्थेच्या सर्वात पहिल्या टोकाला जे येतं ते म्हणजे भारताचे सर्वोच्च न्यायालय. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे सर्वात वरच्या टोकाला येत असतं. त्याच्या अंतर्गत येतं ते म्हणजे उच्च न्यायालय, आणि या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतं कनिष्ठ न्यायालय. आणि या कनिष्ठ न्यायालयामध्ये तीन तुकडे पडलेले दिसतात, ते म्हणजे जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय आणि महसूल न्यायालय. आता जिल्हा न्यायालय आपण पाहत आहोत, तर जिल्हा न्यायालय पाहत असताना आपल्याला जिल्हा न्यायालयाला एक मुख्य जिल्हाधी न्यायाधीश व काही अन्य न्यायाधीश असतात. म्हणजे जिल्हा न्यायालयात कोण असतं, तर एक मुख्य जिल्हा न्यायाधीश असतो व काही त्याच्या मदतीसाठी अन्य न्यायाधीश असतात. त्याचप्रमाणे खटल्यांची सुनावणी व अंतिम निकाल देण्याचे काम कोण करतं, तर जिल्हा न्यायाधीश जिल्हा न्यायालय करत असतं. उदाहरणार्थ की उद्या कुठल्याही प्रकारचा त्या जिल्ह्यात तंटा झाला, तर सुरुवातीला ती व्यक्ती जिल्हा न्यायाधीश मध्ये जिल्हा न्यायालयामध्ये जाते व त्यावर जिल्हा न्यायाधीश त्याच्यावर निर्णय देत असतो. तसंच तालुका न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करता येते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तालुका न्यायालयात जाता किंवा तालुक्यात तुम्ही कुठल्याही प्रकारचा तंटा घेऊन जाता, त्यावेळेस ज्यावेळेस दिलेल्या निर्णयाविरुद्ध तुम्हाला जिल्हा न्यायालयात देखील अपील करता येते. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की तालुक्याने जो निर्णय दिलेला आहे तो चुकीचा आहे, त्यावेळेस तुम्हाला जर असं वाटलं तर तुम्ही जिल्हा
अहलात देखील तो विषय घेऊन जाऊन तुम्ही तुमच्या त्याच्याबद्दल दाद मागू शकता. तसं जिल्हा न्यायालयामध्ये दोन प्रकारचे न्यायाधीश असतात, एक म्हणजे दिवाणी न्यायाधीश आणि दुसरा म्हणजे सत्र न्यायाधीश. आता दिवाणी न्यायाधीश मध्ये दिवाणी न्यायाधीश काय करतो, तो दिवाणी खटल्यांना हाताळत असतो. आणि सत्र न्यायाधीश मध्ये काय असतं, तर दोन श्रेणीचे अधिकारी असतात, ते म्हणजे मॅजिस्ट्रेट प्रथम श्रेणी आणि मॅजिस्ट्रेट द्वितीय श्रेणी. त्यामध्ये ते काय करतात, तर फौजदारी खटल्यांना ते हाताळत असतात. म्हणजे दोन प्रकारचे असतात जिल्हा न्यायालय, एक दिवाणी खटल्यासाठी आणि एक फौजदारी खटल्यासाठी. तर अशा प्रकारे हे जे जिल्हा प्रशासन आहे हे तुम्हाला समजलं असेल. म्हणजे जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा न्यायालय, असे चार प्रकार हे जिल्हा प्रशासनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि यांच्याच अंतर्गत नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका या कामे करत असतात. जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा एक प्रमुख व्यक्ती असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीपासून ज्यावेळेस आपण नागरिक शास्त्राला सुरुवात केली इयत्ता 6वीच्या पुस्तकाला, त्यामध्ये आपण समाज, समाजातील विविधता, समाजाचे घटक हे आपण पाहिले. त्यानंतर आपण स्थानिक शासन संस्था पाहिल्या, त्यात आपण ग्रामीण व शहरी या दोन्ही प्रकारच्या पाहिल्या, म्हणजेच पंचायत राज आपण थोडक्यात पाहिलं. त्याचप्रमाणे आत्ता आपण जिल्हा प्रशासन पाहिलं, म्हणजेच आपला जो नागरिक शास्त्राचा जो इयत्ता 6वीचं जे पुस्तक आहे ते संपूर्णपणे संपलेलं आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ केवळ MPSC किंवा UPSC विद्यार्थ्यांसाठी नसून, तर हा तुमच्या शालेय मित्रमैत्रिणींसाठी आहे. तुमच्या ओळखीच्या, तुमच्या भाऊ बहिणींना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही 6वीचं जे नागरिक शास्त्राचं पुस्तक आहे ते पूर्णपणे त्यांना समजून येईल व उत्तमरित्या समजेल. तुम्ही पुस्तक जरी नाही वाचलं तरी देखील तुम्हाला समजेल. धन्यवाद. अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.